गावाला जायचंय सामान भरायचंय कसं राज राज अरे चल बाबा सामान भरायचंय गावाला जायचंय ना आपल्याला आलो आलो चला अरे बापरे अरे अरे जोर लगा के हईशा कीचो सारे हईशा जीतेंगे हम हईशा हईशा रे हईशा 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 रे हईशा 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 रे हईशा 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 रे हईशा मुस्कट फोडीन काय हईशा हईशा सामान उचलायला मदत कर अरे आई ये फेविकॉल का मजबूत जोड है टूटेगा नहीं क्या हेलो हेलो रमाकांत राव हेलो तुम्ही नाही नाही उगस घाई करू नका अहो नाही नाही अहो साहेबांनी आता पदाधिकार घेतलेले नाही नाही साहेबांचा अहो ना ए नालायक नाही नाही सर तुम्हाला नाही म्हटलं मी हा माझा मुलगा हा नाही नाही काय मी म्हणतो अहो उद्या साहेबांनी डिसिजन घेतला आणि विरोधी पक्षाने धारेवर धरलं म्हणजे साहेबांची तर पाचावरच बसायची बसली 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 लागली का तुटली कुणास ठाऊक नाही हॅलो 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 नाही बा तुम्ही माझ्याकडनं कन्फर्मेशन घ्या आणि मगच कामाला सुरुवात करा घाई करू नका ओके गुड बाय अँड गुड डे मीना राज राज मीना मीना अँड राज राज अँड मीना काय राज मीना राज मीना करते फोन घेतो अरे फोन एक वैताग आणलाय ए रताळ्या हा फोन घे आणि बाबा बाहेर गेले म्हणून सांग मीना हॅलो कोण बोलताय बाबा गेले गेले सात बांबू दोन कामटे हातात मडकं डोक्याला भडकं राम बोलो भैराम पन्नास माणसं रडायला बोलले म्हणून सांग हो काय बोलताय नाही तर काय बाबा बाहेर गेले म्हणून सांगा सांगितलं तुला सांगतो बेशरम जसा मुलगा तशी आई मला काय म्हणायचं मी ना एवढे कपडे कोंबायला ते काय पोतय का कळतय ना मला अक्कल नाहीये का कालच आले तुमच्या अलिबाग वरून सामान भरायचंय चला आई माझी अभ्यासाची पुस्तकं कुठे ठेवू आपल्या खणातच ठेव जा जसे काय दिवस रात्र अभ्यासच करणार आहेत महाराज गावी जाऊन म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मी अभ्यासच करत नाही नुसतं म्हणणं नाहीये खात्री आहे माझी मागच्या इतिहासाचे मार्क्स आठवतात का 100 पैकी 36 मिळाले होते अरे बाबा यात माझी काहीही चूक नाही आहे कशी काय कशी काय बघा ना त्या परीक्षेत कसे प्रश्न विचारले होते कसे प्रश्न विचारले होते कोणाचा जन्म कोणाच्या पोटी कुठे आणि कितव्या साली झाला बरोबर कोणाचा मृत्यू कोणाच्या हातून कुठे आणि कितव्या साली झाला करेक्ट आता मला एक सांगा हे सगळं माझ्या जन्माच्या किती आधी घडून गेलं होतं पॉइंट टू बी नोटेड करेक्ट ही इज राईट अरे गणितात नापास झालायस तू अरे अगं आई गणितात नापास झालो आपण आपण माझा गणिताचा अभ्यास कोण घेत कोण घेत तू पॉइंट टू बी नोटेड जाळून टाकलं मी सगळी पुस्तकं आपण एक काम करूया गावाला जाऊया आणि मोकळ्या हवेत ही पुस्तकं जाळूया मुंबईत आधीच प्रदूषण वाढलंय नाही हसले हसले हसू नका आय एम सिरियस त्यांच्या हसण्याचं कारण मला ठाऊक आहे आनंद होतोय त्यांना आपल्या दोघांनाच गावी पाठवण्यात अगं असं नाहीये मीना काय माहिती का राज मी देखील गावाला जात असताना अशी पुस्तक बरोबर घेऊन जात असे आणि माझी आई देखील अशीच कोकलत असे वा म्हणजे आमचे सासरे बुवा सुद्धा बायको मुलाला एकटेच गावी पाठवायचे वाटत तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे धन्य धन्य तुमचं देसाई कुटुंब सगळे एका माळेचे मणी आहेत आई तुझी मोत्याची माळ घ्यायची का घेऊन जा घेऊन जा सगळ्या माळा दोरखंड गळपट्टे सगळे घेऊन जा काय ठेवू नका इथे म्हणजे सगळ्या सामानासकट माझी गावी रवानगी करायची आहे असं नाही सासूबाईने एखादं गळपट्टा गाळ्यात घालावं असं वाटत घाल मला काय घेणं नाही माझ्या आईला असली थेर नाहीत माझ्या आईला तर अजिबात नव्हती तुमच्या आईची थेर सांगू सांगू तुमच्या आईची थेर मागे माझं डोहाळ जेवण होत ना आई डोहाळ जेवण म्हणजे काय ग डोहाळ जेवण म्हणजे माहित नाही कळेल तुला लवकरच कळेल आता समोर आहे म्हणून याच दिलच असतं मी उत्तर मी बाहेर जाऊ का सारखं कार्य मेले तुझं बाहेर बाहेर ना बापाचे सगळे गुण घेतलेत मेल्याने बापाचे सगळे मीना उगच वैतागू नकोस हे बघ आज तुम्हाला दोघांना मी गावाला पाठवतोय पाठोपाठ 7-8-10-25 दिवसात मी येतो सर 7-8-10-25 दिवसात म्हणजे महिनाभर तुझे बाबा येत नाहीत लिहून घे याहू मजा येईल यस यस तुझी कसली रे मजा यांची मोकळं रान आहे हुंदडा हवं तेवढं मीना उगाच मध्यम वर्गीय बायको सारखा संशय घेऊ नकोस माझ्यावर मला शिव्या देत आहे यात काय शिवी दिली
संशय न घेना जो का एखादा दिवस तरी वागलाय का तुम्ही असं काय करतो ऑफिस बंद दररोज वेळेवर घरी परत येत नाही का मी मधल्या वेळात काय रंगढंग करताय कुणी बघितलं कसले रंगढंग करणार मंत्रालयामध्ये सचिव आहे मी सचिव आणि खातं सुद्धा कुठलं अभिमानास्पद खातं आहे सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे आमच्या जोडीला कोण रेती माती विटा दगड आणि वेळ पडली तर बोंबलाल चुना आम्ही कसले धंदे करणार हॅलो हॅलो काय बेल वाजवतो सारखी मला काही कळतच नाही रे बाबा बेल वाजली नाही का झाले तुमच्या मनाचे खेळ सुरू झाले धंदे तुमच्या पुढे खरंच ईट क्रिकेट स्लीप क्रिकेट ड्रिंक ऑल लाइक खा खा वा आई माझी क्रिकेटची बॅट कुठे ठेव 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 माझ्या डोक्यावर ठेव ठेव एवढी मोकळी जागा तिकडे विजय हे गधड्या तिकडे आज बघून माने मुसकळत तू माझ्यावर कशाला चिडतेस ग अरे तिथे कोणाबरोबर खेळणार आहेस तू क्रिकेट अगं खेळे तुझ्या आई बरोबर विजय माझी आई खिलाडू वृत्तीची म्हणून कुणी सांगितलं होतं मला हे बघा माझ्या आईच्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाही तुम्ही मी माझ्या सासूबाईंचं नेहमी मनापासून कौतुकच करत आलोय आता या वयात सुद्धा तरुण दिसण्यासाठी ज्या तन्मयतेनं गॅलरीमध्ये उभं राहून हेरडाय करत असतात तुम्ही तुमची मर्यादा सोडताय थांबा दोन चार महिन्यासाठी मी तिला इथे घेऊनच येते बाई एवढा अत्याचार करू नको माझ्यावर राज तुला सांगतो मी आमच्या सासूबाई एकदा इथं आले असताना बाबा तुमची झोपायची सोय हॉल मध्ये होती करेक्ट अरे आता सुद्धा मी बेडरूम मध्ये झोपलो आणि मला मध्ये जागा आली तर मला हिच्या चेहऱ्यात सासूचा चेहरा दिसतो लगेच देऊन झोपतो विजय बघ 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 कशी मारक्या म्हशीसारखी बघते बघ गुड जोक जोक अरे शोकांती काय माझ्या आयुष्याची ट्रॅजेडी कोण आलं असेल राज एकेकाला चापकानं फोडला पाहिजे बाबा तिकडे हे गधड्या अरे तुम्ही गावी जाणार म्हणून मी हेलिकॉप्टर बुक केलं होतं बर आता म्हणतात पंतप्रधान कारगिलला चालले त्यांना दिला घ्या पण आमची तर ट्रेनची तिकीट आहे ती मीच काढून आणली निदान फर्स्ट क्लासची तरी काढायची होती कमाल आहे तिकीट फर्स्ट क्लासची नाहीत राज कागद पेन घे आत्ताच्या आत्ता चिठ्ठी देतो रेल्वे मंत्र्यांना काम होऊन जाईल आयुष्य गेलं बांडला मारण्यात पुऱ्यात राज आपली वट याला माहित नाही काय काय झाली का सगळी तयारी आपण लवकर आलात हो सामान भरावं लागेल म्हणून मुद्दामच उशीर केला हा आता सामान उचलायला मदत करा मी उचलू मग तू कशाला त्यांचं तोंड बघा तूच बघ मी ना मी काय बघू मी गेली एक दोन राज राज तुझं वय काय रे 15-16 वर्ष बघती ट्रेन कितीची साडेपाच बरोबर साडेपाच ला सुटणार आहे यांना घेऊन सुटणार आहे टायमिंग किती पंक्चरली सांगतात ते बघा पंक्चरली सांगतात म्हणजे काय तिला पंक्चुअली म्हणायचं होतं तिचं इंग्लिश समजून घ्यायचं आपण आपल्या लग्नाची तारीख आठवते का आईला तो हुतात मधील कोण विसरेल 26 जानेवारी त्या दिवशी तुमचे आई वडील जोड्याने वर गेले होते 26 जानेवारी विजय तुझे आई वडील हिच्या कचाट्यातून लवकर सुटले ना खरं सांगू का आज यांची ट्रेन सुटली ना खऱ्या अर्थाने मी पण सुटणार आहे आई तू बाहेर ये बाबा काय म्हणताय बाबा काय म्हणतायत रे काय म्हणतात काय म्हणतात म्हणतायत कधी एकदा गावी पोहोचिन असं झालंय बघा बघा आपल्या देशातला भ्रष्टाचार बघा किती तळागाळापासून सुरुवात आहे बघा तुझं सरकारी बाळ कडू आहे बाबा काका थोडासा चहा घेणार का यावेळी चहा चालेल चहा चालेल आणते विजय सोय झाली क्वार्टर काय क्वार्टर काय रात्री क्वार्टर रेट मध्ये एसटीडी होतो रोज मीनाला फोन करत जा तोंड बघा त्यांचं एखादा फोन आला ना तरी माझं नशीब समजेल अगं करेल तो हा करेल राज तिकडे राज तू इकडे ये मग अशी चाले माझ्या अंगावर काय ओरडतोस माझा पॉकेट मनी काढा जाते शर्टाच्या खिशात घे काय शर्टाच्या खिशात तो आधीच रिकाम आहे कुणी काढले पैसे कुणी काढले पैसे आईनी काढले सांगू नाही 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 माझा व्हिडिओ गेम तुमच्या गडबडीत राहिला काका हे असं जीवन कंठतोय सतत माझ्यावर संशय संशयाचं वातावरण मीना तुझी बायको आहे अरे बायको असली म्हणून काय झालं नवऱ्यावर थोडा विश्वास ठेवायला काय हरकत आहे नाही तिचा तुझ्यावर विश्वास होता मग पण प्लॅनिंग असतानाही म्हणजे लग्नानंतर प्लॅनिंग असतानाही राज जन्माला आला आणि तुझ्यावरच्या विश्वासाला तडाच गेला अरे पण त्याच्या एंट्रीमुळे आयुष्यामध्ये सेटलमेंट आली
अरे महाराष्ट्राच्या काय छोट्याशा खेड्यात या मुंबई सारख्या शहरात आलो, सचिव पदी पोहोचलो. एवढ्या सगळ्या वर्षात माझी ओरिजिनल मीना कुठे हरवली काही कळत नाही मला. तुला फक्त प्रगती दिसते, त्या मागच्या कष्टाची जाणीव झाली. मी तिला कधीही अंडर एस्टिमेट केलेलं नाही. हे बघ विजय, मी तुम्हा दोघांनाही चांगलं ओळखतो. आपल्या एकमेकात रक्ताची नाती नसली तरी एकमेकांच्या प्रेमाच्या नात्यात आपण बांधले गेलो, हे काही कमी आहे का? अहो म्हणूनच घरातल्या बारीक सारीक प्रॉब्लेम बद्दल आम्ही तुमच्याशी मन मोकळेपणाने चर्चा करू शकतो ना. हो ना, मग त्याच मन मोकळेपणानं तिच्या चांगल्या स्वभावाचं, तिच्या काळजी स्वराचं नीट निरीक्षण कर, त्यातच तुला पूर्वीची मीना आढळेल. काही खरं राहिलं नाही काका, काही खरं राहिलेलं नाही. हा राज दिवसेंदिवस चंद्रकलेप्रमाणे मोठा होतोय. अरे आपण त्याच्या समोर आपल्या नवऱ्याला कसं बोलावं, कसं वागावं, एवढी साधी गोष्ट मीनाला कळू नये. अरे माणसाच्या चुका कळायला वेळ लागत नाही, पण त्यापासून वळायला थोडा वेळ लागतो. काळ वेळ बघून बोलावं, कुठे आपलं आवेळी कधी बघितलं, कशी वेळेवर आली. नाही तर तुम्ही म्हणता आवेळी येते, पण नाही नाही नाही, खरं तिची दृष्टच काढायला पाहिजे आज. काका चहा तुमच्या एकट्यासाठी आणलाय. आता तुम्ही असेच बसून राहणार आहात की मला सामानही भरायला मदत करणार आहात? करणार करणार, तुला मदत करणार तो. करणार. आणि माझा चहा पिऊन झाल्यावर हा कपही धुणार तो. धुणार. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? गॅस, लाईट, फॅन, गीझर यावर नीट लक्ष ठेवा. सकाळपासून 25-16 सांगून झाले तरी तुमच्यात सुधारणा होणार नाही. काका, मागच्या ट्रिपच्या वेळेला इस्त्री चालू ठेवली होती असं वाटून आम्ही स्टेशन पासून घरी आलो होतो. बर, घरी आलो असाल तर इस्त्री मी बॅगेतच ठेवली आहे. अरे म्हणजे चालू इस्त्री बॅगेत ठेवली होती? गबा कसला विनोद करता नाही त्या वेळेला. आई 5 वाजलेत, निघूया ना. चला 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 कुठे, स्टेशन 10 मिनिटं वर तर आहे. नाही मीना मीना निघ तू, हे बघ टॅक्सी न जा, टॅक्सी ड्रायव्हर साठी चिठ्ठी देऊ का? कोणाकोणासाठी चिठ्ठ्या घेऊन फिरतात खिशामध्ये? काका मध्य रेल्वे लेटच असणार. नाही, पर्टिक्युलरली ही गाडी वेळेवर निघते आणि आज ते इंजिन ड्रायव्हरने शपथच घेतली, जाईन ते वेळेवर जाईन आणि जाताना माझ्या बायका पोरांना घेऊन जाईन. बघा बघा किती घाई झाली आहे ना. बघा राग सुखाने राग, तू पण सुखाने जग आणि मलाही सुखाने जगू दे. आईला कटकट 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 काही चिडण्याचं नाटक करू नका, चांगली ओळखू नये मी तुम्हाला. मारतेस काय तू? हा हा, ओळख परेड नंतर, आधी निघा पाहू. चला चला चल चल चल, उशीर होईल आपल्याला. अजिबात मागे वळून नको नका. चला. अरे म्हणजे हा तुला स्टेशनवर सोडायला येत नाहीये, हे काय आपलं मध्येच पेटवत आहे का? दाखवतो नंतर. काय माहिती का, माझ्याकडे फॉरेन डेलिगेशन येणार, त्यांना सांग. ह्याला काय इंग्लिश मध्ये सांग, परदेशी पाहुणे. ते येण्याबद्दलचा फोन आहे, त्या फोनची वाट बघत मी इथे थांबलेलो. म्हणून आमचं सेलिब्रेशन लवकर पाठवतायत. सेलिब्रेशन डेलिगेशनला सेलिब्रेशन, काय करेक्ट शब्द वापरलाय. मीना मीना लाडात येऊ नका, हे घ्या प्रेम पत्र. बघू बघू काय गाव जेवण आहे का ते, माझ्या एकट्यासाठी लिहिलं, मला वाचू द्या. वाचल्यावर घामच फुटणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं वागायचं, काय करायचं आणि काय नाही करायचं याचा पाढा आहे. मी आहेच की कशाला पेटवायला. काका यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. भुरट्या चोरावर लक्ष ठेवायला दरोडेखोराला सांगते. ओ तंद्री, मी निघू का? चला 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 चला, अजिबात मागे वळून बघू नका. चला. नाहीतरी हा स्टेशनवर येतच नाहीये, मी येऊ का स्टेशन पर्यंत? नको नको नको, म्हणजे आतापासूनच मोकळे. अरे हो की, आम्ही जाऊ. मीही आता मोठा झालोय. हो ना, मग सामान उचला. चला बाबा, आपल्यात मोठं कोण? अरे वेड्या, मी तुझे वडील म्हणजे मी मोठा. मग सामान उचला. नारायक. मीना मीना, तू काही काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित हँडल करीन. माझंही लक्ष असणारच आहे तुमच्यावर. मी अजून सांगितलंय कुठे तुम्हाला, मी तुम्हा दोघांवरही लक्ष ठेवायला शेजारच्या माईनं सांगितलंय. माई काय लक्ष देणार आहे? आणि माईंवर लक्ष ठेवायची जबाबदारी ग्राउंड फ्लोरच्या अण्णांवर सोपवली आहे. हा प्रश्न तुमचा आहे काका, तुम्हीच बोलू शकता. यायला या अण्णाची नजर साठी उलटली तरी ब्राईट आहे, माईंवर बारीक लक्ष असत तुमच्यापेक्षा. पकडला चोर. दारू सिगरेट हा पितो? मी काय पितो? नाही, हा कुठं पितो? एक नंबर चालू आहे. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. दाखवतो तुम्हाला आता, फक्त चला. तुझ्या सामान कोणी चालू? मी नव्हतो. मी आहे की तुझा नोकर? नोकर नाही, नवरा. नवरा कम नोकर. इट्स ओके काका.
नवऱ्याशी चांगलं वागण्याची बुद्धी दे म्हणून परमेश्वराला. हो हो, तुम्ही सुद्धा आमच्याशी चांगलं वागा. तुम्ही बरोबर नव्हे. चला चला तुमचे हक्क लक्ष ठेवा. चला 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 चला. फॉरेन डेलिगेशनचा फोन आला, मला लगेच हाक मारा, यांना अर्ध्यावर टाकूनच परत येतो. ताबडतोब विजय आला का फोन? नाही फोन नाही आला. ही लहान आहे, त्यांना टॅक्सी पर्यंत नीट पोहोचव. तुमचं खूर जरा वर करा. बरं झालं उपदेश केला. काय नाही, तुम्ही वर गेला असता तर कोण होतं आम्हाला उपदेश करायला? मी आहे. जातो मी. ओ टॅक्सी टॅक्सी सरदार सरदार टॅक्सी टॅक्सी हमारा आदमी आता है. हा हा या रे या बसा. हा पत्र पाठवा, फोन करा. अच्छा अच्छा. झूम झूम के गाओ आज, नाचो आज गाओ, खुशी के गीत हो गाओ, खुशी के गीत. आज किसी की हार हुई है, आज किसी की जीत हो गाओ, खुशी के गीत हो झूम झूम के गाओ. अरे वाह अरे वाह, तिच्या समोर मोठा साळसूपणाचा आव्हानच होता. अशी वेळ सारखी सारखी येत नाही. काय सारखी सारखी येत नाही, तिला स्टेशन पर्यंत पोहोचू द्या. पोहोचली ती. हा पोहोचली. ओ काका. अरे ओ काका. काय कोण गेलं का तुझ्या घरचं? तुमच्या घरात वास कसला येतोय? काकांनी बाटली ओपन केली आहे. कसली? स्पिरिटची. कोणाला पेटवायचं असलं ते पाठवून. थांबा, आईला पाठवून देतो. आईला पाठवतो म्हणून नालायक लाज वाटते का तुला? सावित्रीचा कार्टन. अरे सगळ्या म्हाताऱ्या बाकींची नाव तुम्हाला कशी माहिती? बरोबर लक्षात ठेवावी लागतं. लक्षात ठेवावी लागतं. पण हा आगाऊच आहे. तो आगाऊ आहे. तुम्हाला काही लाज शरम आहे का नाही? अरे ब्रह्मचार्यांनी लाज बाळगायची म्हणजे गरीबानं अल्सेशियन कुत्र पाळण्यासारखं आहे. काय उदाहरण बरोबर आहे का नाही? चक्काचक उदाहरण आहे. जे धंदे चाललेत ना अतिशय वाईट आहेत. तू डरपोक आहेस. डरपोक तुमच्यासारखं नाही, ब्रह्मचारी घेऊन हिंडत आहे. संसाराची जबाबदारी आहे. आणि संसार केवढा आहे बघितलात ना, एक खांद्यावर ते एक डोक्यावर. बायकोने लिहून दिली नियमावली, एथिक्स पाळायचे असता. पूजे ठेवून या आईला, देशाला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली, आजवर कुणी एथिक्स पाळले? एवढीशी घेतलं तर एवढं लांब वाक्य बोलताय. मग तूही घे ना एक सीप. बायको गावाला गेली, एखादा पीक घेऊन बघायला काय हरकत आहे? लोक म्हणतात दारू वाईट आहे दारू वाईट आहे, पण कळणार कसं घेतल्याशिवाय दारू वाईट आहे का चांगली? काका जातो. चालला कुठे? नाही जा म्हणलास ना. थोडीशी मला कंपनी पहिल्यांदाच घेतोय. पाणी पाणी पाणी. जीव गेला सारखं ओरडू नका, वाळवंटात घर नाही. मग आणतो पाणी आणतो. पाणी पाणी कधी न बघितल्यासारखं करतात पाणी. येस चिल्ड वॉटर, थंडगार पाणी. येस दारू पित आहे. येस अट क्रमांक 3 विसरला. अरे आज अट वगैरे काय नाही, आज आज माझी पत्नी गावाला गेल्यामुळं जे स्वातन. काका काका काका, मीना घरात आहे. काय? मीना घरात आहे. आर यू मॅड? बघ बघ, इथं कुणी आहे का? आहे का कुणी इथे? आले, तुझ्या मनाचे खेळ सुरू झाले. अरे बुजुर्ग माणूस ऑफर करतोय. एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो, मीना बोलती. हा बोल मीना. एक मिनिट काका, बाटलेला पोहा बाटलेला पोहा. मीनाचा फोन आहे, बाटलेला पोहा. खोळातच. अरे फोन वर न काय दिसणार आहे का तिला? हॅलो हॅलो. हा बोल मीना. मी स्टेशन पर्यंत येऊन पोहोचले. पोहोचलीस का? गाडी प्लॅटफॉर्मला लागलीये. मग चढू का नको चढू विचार करतेस की काय? हेच सांगण्यासाठी फोन केला होता. बर काय करताय? काय नाही पितोय, पाणी पितोय पाणी पितोय. जेवण झालं मी ना आता. इतक्या लवकर जेवण? याही बाबतीत संशय.
आता झोपा, ही तुमची झोपायची वेळ आहे. आणि वेळापत्रक नीट वाचा हा. वाचले का? खिडक्या लावून घ्या, दरवाजा बंद करा, गाडीचा हॉर्न वाजला. गप्प राहिले म्हणजे सगळं ऐकतायत वाटत. मी उद्या फोन करीन हा. अच्छा काय म्हणाली? काय नाही, खिडक्या बंद करा, दार बंद करा, नशीब माझा श्वास बंद करा नाही म्हणली. चीयर्स. काही जळजळ वगैरे असं काही नाही? उलटीचं फिलिंग नाही ना? अगदी शांत वाटत. इतकं शांत वाटत असं तर अघोरीच आहे ते. मध्यम शांत वाटत. चीयर्स. तुमचा कितवा? माझा माझा तिसरा. कितवा? तिसरा. तिसरा? हा असा तिसरा. सावित्री काकू दिसायला कसे? अरे याला तीन म्हणत. अरे तीन तिसरा. जरा बेतारी घ्या, बेतारी घ्या, वयोमान परतू आहे, बेतारी घ्या. मीना सारखा टोचून बोलू नको. सचिव आहेस तुझी चिवचिव चिवचिव मंत्रालयात, माझ्या पुढे नाही. काय एवढीशी घेतली तर पडपड 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 चालली. अरे दोन पेग नंतरच माणूस खरं बोलतो रे. गेली 15 वर्ष मी तुला ओळखतोय. या घराची उद्ध्वस्त धर्मशाळा करून टाकली आहे तुझ्या बायकोनं. हो काका, माझ्या बायको विषयी वाटेल तर बोल ना का. अरे बघितलं तिला माझ्याविषयी किती प्रेम आहे. स्टेशनवर पोहोचल्या पोहोचल्या मला फोन केला, माझी चौकशी केली, माझी विचारपूस केली. विचारपूस नाही, तपासपूस केली. तपासपूस? मला तर दाट संशय असला तुझ्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी तिनं इथं कुठतरी व्हिडिओ कॅमेरा बसवला असेल. आय विल सर्च इट. नाना तऱ्हेच्या कळा माझ्या मनामध्ये भरवू नका. अरे मीना माझी पत्नी आहे, पत्नी देवी आहे, देवी ती. अरे काका तुम्हीच मला म्हणाला होतात ना मीना तुझी पत्नी आहे, तिला नीट समजवून घे म्हणून. त्यावेळी मी चहा पित होतो, आता हे पितोय म्हणूनच खरं बोलतोय. बोला. गेट अप. काय? गेट अप. कम टू द मिरर, कम टू द मिरर. अरे अरे बघ स्वतःकडे बघ, किती वाढलायस तू. डोळे बघ तुझे कसे खोल गेले. अरे काय चाललंय काय तुमचं? मी इथं बसलो आहे, इथं आहे मी. तू अजून तिथंच आहेस याच मला दुःख होत आहे. अरे तुझ्यासारख्या कर्तबगार माणसानं कुठं जायला हवं होतं? कुठं? वर, अजून वर, ढगात. तुम्ही मला पोहोचवायची तयारी केलेली दिसते. अरे काका मी आयुष्यामध्ये जी प्रगती केलेली आहे ती केवळ मीनामुळे केलेली आहे. घाबरतोयस तू. यू आर फ्रायटन्ड म्हणून तू असं बोलतोयस. खोटं बोलतोयस तू. खरं बोलतोय नाही तर खाली बसून खरं बोलतोय मी. अरे काका मी आयुष्यामध्ये सुखी आहे, मी आयुष्यामध्ये समाधानी आहे. आता तृप्त पण आहे. ठीक आहे. आयुष्यामध्ये एकच गोष्ट वाईट झाली. काय? ते म्हणजे बायको बंडल मिळाली. अरे आयुष्याचा वाटोळं वाटोळं केलं माझ्या संशयानी. विजय बिहेव युअर सेल्फ. मीना सारखं टोचून बोलू नका. तुला जास्त झाली. अरे दोन पेग नंतरच माणूस खरं बोलायला लागतो. काका तिने माझ्या आयुष्याची उद्ध्वस्त धर्मशाळा करून टाकलेली आहे. आता उद्या पहाटे उठून मी आत्मचरित्र लिहायला घेणार आहे. मी उद्ध्वस्त. मीना बद्दल वाटेल ते बोलू नको. तुझी तिला काळजी? अरे काळजी नाही, माझ्याविषयी संशय संशय. अरे नाही, मला तर वाटत माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिने या घरामध्ये इंटरनेटच बसवला असला पाहिजे. आय विल सर्च इट. अरे विजय तुमचा व्हिडिओ कॅमेरा इकडे आहे, इंटरनेट बसवला असणार. विजय अरे तुझी बायको देवी आहे. रे देवी कसली आली? राक्षसी नाही, राक्षसी. तिच्या आईचा भाऊ, तिचा मामा. बघा काका, काका माझ्या चेहऱ्याकडे बघा. माझी गालफड किती आत गेली. डोळ्यावर चष्मा लागलाय, छातीवरती केस पांढरे झाले. मला वाटतं उंची पण ठेंगणी झालेली दिसते. अरे तू मला हात लावतोय, तू अजून तिथंच आहे. मी अजून इथंच आहे. आईचा घोदीचा बाप. अरे
जटायू सारख्या गगनी भरार्या मारणार होतो, माझे पंखच कट करून टाकले तिने काका, कंकपंख कट करून टाकले. आता बस 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 काका, आता मला एका कोमल सहारेची गरज आहे. मला तुमचा खांदा द्या. काका मी खरं बोलतोय, दोन पेग नंतरच माणूस. खरं बोलतो रे, पण समोरच्याची उत्तर होतो त्याच काय. दीना तू गेलीस, पण हा सगळं खरं सांगून मोकळा झाला. नाही याला आता शांत झोप लागेल, पण माझं काय. ब्रह्मचार्यानं कुठल्याच गोष्टीची आज धरू नये. चांगलं, तिने माझ्या संसाराची उद्ध्वस्त धर्मशाळा करून लागली. तू झोप, तू झोप. तिने माझी वाट लावली. तू तिथे झोप, 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 झोप. विजय, विजय, हॅलो. हो, हे विजय देसाईंचंच घर आहे. आपण कोण काका? कोणाचा फोन आहे? कुणीतरी करोडीमल शेट बोलतायत. त्याला म्हणा अर्ध्या तासाने ऑफिस मध्ये फोन करा, मी पोहोचतोय. ओके, हे बघा, तुम्ही त्याला अर्ध्या तासानं ऑफिस मध्ये फोन करा. ओके. हा नाही, आता नाही, आता ते गडबडीत आहेत. आता काही बोल. काका मला नेमका उशीर झाला. झाला साहेब पण नाही येत. जाऊ नको, काय महत्वाच्या डॉक्युमेंट वर साय करायच्या. बाजूला भाऊ, मध्ये मध्ये ढीग नुसता फिरत असतो काम ना धंदा. पण काका हे सगळं आवरून ठेवा. सॉरी. का सॉरी काय? नाही पण एक सांगू का? काय? तू लवकरात लवकर घराबाहेर पडला असतो बरोबर. अच्छा, म्हणजे माझी अडचण होती. मी गेल्याने तुम्हाला सुविधा होणार आहे. ठीक आहे, मी निघतो. ओके. बरं काका, काका काल रात्री दारूच्या रशीत काय उलट सुलट बोललो असलं तर मला माफ करा, विसरून जा. मी सगळं काही विसरून गेलो. म्हणजे तुझी बायको राक्षसी नाही, तिने उद्ध्वस्त धर्मशाळा करून टाकलाय. दारू काय, हे काय, धर्म सगळं सगळं विसरून जा. बरच विसरलाय. चालतो आम्ही. चला, हे ध्यान मार्गी लागलं. रात्री अपरात्री जागरण करूनही हा इसम ऑफिस मध्ये टाइम टू टाइम पोहोचतो, याच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. चला सरपोतदार काका, आवरा हे. मुझे तुमसे प्यार ना, ये तुम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. मुझे तुमसे प्यार कितना, ये तुम. आगे जा काका. मी. अरे भिकारी आली दारापर्यंत यायला लागली. काका मी. अरे हा चालतोय विजय सारखा. काका मी. अरे हा बोलतोय विजय सारखा. काका मी. अरे हा विजयच आहे. काय रे तुझी अवस्था. नाही ऑफिस साठी घराबाहेर पडला आज का, वन पीस धुतल्या तांदळा सारखा होता. वरच्या मजल्यावरची कृपा. कोणाची? वरच्या मजल्यावरची कृपा. वरच्या मजल्यावर मिसेस गोम्स राहतात ना, त्यांची कृपा. नाही पण सांगायची गोमाशी, त्या त्यांच्या मुलाकडे अमेरिकेत राहतात. हा कचरा त्यांच्या खिडकीतून आला हे निश्चित. काहीतरीच काय, अमेरिकेतल्या खिडकीतली वस्तू इथं कशी येईल. चालू खरंच की भाव, कसले विनोद करता नाही तेवढा. जा टॉयल बेल काहीतरी घेऊन या. अरे वा रे वा, याला काही लाजा बीजा आहेत का नाही? अरे काय समजता काय स्वतःला? अरे देशाला स्वातंत्र्य मिळून 52 वर्ष झाली, पण कसं वागावं ह्याची काही अक्कल आली नाही तुम्हाला. अरे हे मुंबईचे रस्ते आणि त्यावर फिरणारी माणसं म्हणजे काय कचरा कुंडी समजलं की काय? टॉवेल. अच्छा, कचरा फेकता वरन टॉवेल फेकता. टॉवेल मी फेकला. अच्छा तुम्ही फेकलाय? तेच म्हणलं, यांना एवढी कुठली बुद्धी आली म्हणा. तुझी बायको नसली म्हणजे तुझा आवाज चढतो. मेरी वाईफ. काका मेरी वाईफ अगर यहां होती तो इनकी रातों की नींद हराम कर दी गई होती.
ती इथं असती तर तुझी काय अवस्था झाली असती याचा विचार कर. अरे माझी काय अवस्था व्हायची, याच अवस्थेत मी ऑफिसला गेलो असतो. आईला ऑफिस बाजूला मध्ये मध्ये नाही, पण यांना सोडणार नाही मी, यांना धडा शिकवल्या सोडणार नाही. अरे काय रे, तुमच्या बापाचा रस्ता वाटला का रे? ए अपशब्द नको. तुमच्या डॅडींचा रोड वाटला का रे? अरे पण त्या खिडकीत होत कोण? काका तुम्हाला सांगतो, मी असं सगळे सगळे रोबदारपणे ऑफिसला चाललो होतो, टाक 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 बस दिसरी कचरा पडला, पडला तो पडला कुठून पडला म्हणून बरं बघायला गेलो तर तीर्थ पडा जसं साबणाचं पाणी वचकर माझ्या अंगावर पडलं. अशा आई बहिणीवर सतत दहा शिव्या दिल्यात मी. आवाज नाही आला तो मनातल्या मनात दिल्यात. आता ह्या स्टेटसला मी असं ओपनली शिव्या देऊ शकत नाही. आता तुम्हाला सांगतो ऑफिसमध्ये, हॅलो ऑफिस, हॅलो हॅलो, काय झालं माहिती का साहेब, मी असं टकटक टकटक रुबाबदारपणे ऑफिसला निघालो होतो, तेवढ्यात काय झालं, वरणी बस दिसून कचरा पडला, बरं पडला तर पडला कुठून, पलीकडनं कुणी बोलत का नाहीये? अरे कुणीतरी बाहेरनं फोन केला तरच तो बोलतो. असं होतं माझं डोक्यामध्ये एक दोन तीन चार विचार असले म्हणजे पहिल्या विचाराला नीट दिशा मिळत नाही, डोकं भैसटल्यासारखं होतं. मी या लोकांना सोडणार नाहीये, पण मी सोसायटीकडे लेखी तक्रार देणार आहे. त्यांना काय होणार आहे? त्यांनी मला मानसिक समाधान मिळेल. त्यापेक्षा वरच्या मजल्यावर जाऊन तू त्यांच्या दारात आणखीन आड्डा शिव्या यावेळेला मोठ्यानं देऊन काय येत नाही. त्याने काय नाही, तुला मानसिक समाधान तर मिळेलच पण शारीरिक समाधान सुद्धा मिळेल. कसं? अच्छा, म्हणजे वेगळी ग्रेस येईल. वंडरफुल काका, किती वर्षाने डोकं चालवलं तुम्ही. ओके, थँक्यू व्हेरी मच. आलोच मी. तिकडे कुठे चाललास? पॉश कपडे घेऊन जातो. पॉश खुळात आहेस, याच अवतारात जा, नाहीतर कुणीतरी सेल्समन आल्यासारखा तुलाच त्यांच्या दारातून आड्डा शिव्या खाऊन परतावं लागेल. असं म्हणतं मग माझा चेहरा सेल्समन सारखा दिसतो. अरे लाज वाटणार पाहिजे तुम्हाला, ही वागण्याची पद्धत आहे. अरे अरे तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? अरे पण असं मी त्यांना जाऊन सांगणार आहे. हा फोर्स कसा करेक्ट आहे का ते बघितलं, चेक केलं, रिअल सेल्फ. विश मी बेस्ट ऑफ लक. यस, बेस्ट ऑफ लक. थँक यू व्हेरी मच. हा गेलो आणि शिव्या देऊन आलोच. बाय मिस मोहिनी. हॅलो, सॉरी टू डिस्टर्ब यू. मगाशी जो माझ्याकडनं अपघात घडला ना, त्याची क्षमा मागण्यासाठी आले. मिसेस गोम्स आहेत ना गोम्स, त्यांची रूम रेंटल बेसिस वर घेतली आहे. आज जो सकाळी कचरा पडला तो मीच टाकला होता. काय? आय एम रिअली व्हेरी सॉरी. अहो मी जाणून बुजून काही केलेलं नाहीये. मॅडम मॅडम, तुम्हाला लाज शरम या मराठी शब्दाचं महत्व समजतं का? काका मागे व्हा, तुम्ही बोला. अरे पण आपण का बोलायचं नाही? आपण का मध्ये येत आहे? अरे आपण बोला. त्याच काय झालं, मी आज सकाळीच रूम वर आले, रूम साफ करत होते. नाही नाही, म्हणजे मी खिडक्या पुसत होते ह्या अशा, आणि तुम्ही नेमके असे उभे होता. आणि मी अशी पहिला चुकून हातातला कचरा पडला. बरोबर, करेक्ट. हे पकडाव, पकडलं. नंतर मी सॉरी असं म्हणण्यासाठी पुढे सरसावले तर खिडकीवर ठेवलेलं साबणाचं पाणी पडलं. अहो नशीब, बादली हातातच राहिली नाहीतर. मॅडम तुम्ही खाली उतरा, खाली उतरा. हे पूर्ण प्रात्यक्षिकासहित संपूर्ण कहाणी तुम्ही सांगितलीत, आता आमचं जरा ऐकाल का? मी सॉरी म्हणाले ना. अरे सॉरी काय ऐकताय, त्यांना अक्कल कमीच आहे. हे मी तुझ्या बाजूने बोलतोय. कुठल्या बाजूने बोलताय? कडीच्या. कडी कडीच्या? कडी कडीच्या बाजूने बोलताय का? वर कडी करताय? माणूस आहे ना, चुका होतात ना. सो नाईस ऑफ यू. इट्स ऑल राईट. आपण बसा ना. काका फोन वाजतोय ना, घेताय ना? हो. कान फुटलेत का तुमचे? हॅलो मीना, मीना एक मिनिट. विजय, विजय. अरे हाय कमांडचा फोन, थोड्या वेळाने फोन करा म्हणून. अरे मीनाचा फोन आहे, सात आठ दिवसाने फोन करा म्हणा. ट्राय टू अंडरस्टँड मी. आपण बसा प्लीज. मीना मीना, तू थोड्या वेळानं फोन कर. नाही आता तो हो हो असंच समज. ओके, देव पावला. मी निघू का? अहो मी फक्त झाल्या प्रकाराची माफी मागायला आले होते. हो का? हो. थोडा वेळ बसा ना. हा थोडा वेळ. हो. नाही नको का? अजून
आतली रूम साफ करायची. मी पुन्हा खाली जाऊन उभा राहू का? नको नको, तुम्ही तर फारच मिस केलात. बादली लागते. कळतंय मला. बादली लागते. हो बादली ओटा ओटी पोटात दुसरी माझ्या. इट्स ओके. सॉरी. इट्स ओके. येऊ का मी? येऊ का मी? येऊ का मी दारापर्यंत सोडायला? सो नाईस ऑफ यू. एक्सक्यूज मी मिस. बाय बाय बाय. मोहिनी काय मुलगी हो गागा? विजय तुझी तब्येत बरी आहे ना? आहा, मगाशी त्या मुलीनं तुझ्या अंगावर कचरा टाकला होता. माझ्या माहिती प्रमाणे तू चिडला होतास. ती मुलगी आली आणि बदललास. मीनाचा फोन घ्यायचं नाकारलंस. या प्रश्नांची उत्तर दे. काका या सगळ्या प्रश्नांची उत्तर तिच्या नावामध्ये दडलेली आहेत. मोहिनी काय नाव आहे काका? काय विजय, बिहेव युअर सेल्फ. तू एक सचिव आहे ऑफिसर. इथे मी एक मनू आहे आणि ती एक अणू आहे. मनुला अनुभवली जणू. कविता सुद्धा झाली मला. ओ हो हो हो, वंडरफुल. काय मुलगी हो काका? मोहिनी. मनू तू वयानं जरा मोठा आणि ती वयानं जरा लहान असती तर राजच्या मोठ्या बहिणीसारखी असती. मोहिनी काय मुलगी आहे म्हणे? तर तरचे प्रश्न नकोत काका. मोहिनी काय विजय? विजय 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 शुद्धीवर ये. हे काय चाललंय तुझं? कुठं काय चाललंय माझं? काय वेड्यासारखा बडबडतोयस? कुठं वेड्यासारखी बडबड केली मी? मीनाचा फोन येऊन गेला. कधी येऊन गेला? कधी येऊन गेला? काका तू मला सांगितलं का नाही? तुझ्या पुढे हद्द झाली काका. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. हॅलो 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 हॅलो. मीना काय झालं माहिती का? मी असं टकटक टकटक रुबाबदारपणे ऑफिसला चाललो होतो. बरं टकटक जात असताना वरनं काच दिशेने पत्रा पडला. कचरा पडला. कचरा पडल्यानंतर कुठून पडला म्हणून बघायला गेलो होतो. बॉस तुम्ही मीनाच्या हातनं का फोन घेतात? मीनाच्या हातून फोन द्यातो. हा सांगायचं काय की टक. मला वाटतं बॉसचा फोन आहे. सर काय झालं माहितीये का? मी असं सकाळी सकाळी रुबाबदारपणे टॅग टॅग टॅग. अच्छा ऐकलं का तुम्ही सगळं? मग नको येऊ ऑफिसमध्ये. थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर. हॅपी बर्थडे सर. विजय तू एकदम आगळा वेगळा आहेस बघ. काय झालं? अरे ती मुलगी आली तेव्हा निराळाच वाटलास. मोहिनी नावाची ती मुलगी इथं आली. कोण मुलगी? ती बादली. हा ती कशी आली? ती येऊ दे. ती आली तर काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे अरे येऊ दे. अरे मी सर्व धर्म समभाव या मताचा आहे. अरे माझं हे घर, हे घर म्हणजे माझं मंदिर आहे. कुणीही यावं, टिकली लावून दर्शन घेऊनही जावं. आज ऑफिसला जाणार नाहीये. मग जेवणाचं काय? फर्स्ट क्लास कॉर्नर वाला गरमा गरम खडी पाव भाजी मागूया. तेवढा जरा चेंज, नाहीतर मीनाच्या हातचं खाऊन जिभेची वाटच लागली. तेवढा चेंज जरा. नाही हा चेंज जेवणापुरता ठेवा म्हणजे झालं. व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन? मीना काय म्हणाल तेवढं सांगा. थोड्या वेळानं फोन करणार आहे. अरे खेर की घाबरतो घाबरतो की काय? हॅलो हॅलो मीना बोलते. मीना 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 शंभर वर्ष आयुष्यातला. तुमच्या बरोबर इतकी वर्ष संसार नको गो बाई. मीना फोन ठेवू का मी? मगाशी कुठे होता? कुठे होतो? बाथरूम मध्येच ना. हो तुझं नाव घेतलं की तिकडच जावं लागतं. आज ऑफिसला जायचं नाहीये वाटत. मीना अगं तुला सांगायचं राहिलं. काय ते? ते जे फॉरेन डेलिगेशन येणार होते ना, ते चार दिवस उशीर येणार. करेक्ट. तुम्हाला इथे यायला आणखी चार दिवस उशीर होणार. करेक्ट. मीना तू अगदी मनकवडी आहेस. पर मला सांग राज कसा आहे? सासूबाई गेल्या का काशी यात्रेला? म्हणतो मीना मला सांग राजची तब्येत अभ्यास. हॅलो 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 डीएन नगर, डीएन नगर पोलीस स्टेशन, डीएन नगर पोलीस स्टेशन. आगीचा बंब पाठवून द्या, आगीचा बंब पाठवून द्या. मी पुन्हा त्रास द्यायला आले काका. आत्मा
स्वयंपाकघरात वा. माझं काम असं आहे की मगाशी मी कचरा तुमच्या अंगावर. आय एम सॉरी वगैरे एपिसोड झाला. आता आपला डेली एपिसोड आहे ना, नेक्स्ट एपिसोड. अहो आता पुन्हा चुकवायला नको. हा कचरा कुठे टाकायचा? मी आहे ना. अंगावर कचरा टाकण्याची मला हॉबी नाही. नाही, मी आहे ना कचरा कुठे टाकायचं हे सांगायला. कसं काय वाक्य रचना छान आपण वेगळे या बदल. प्लीज प्लीज प्लीज, हे आपलं मेंढोर आहे. हे नाही तुमचं मेंढोर डोळ्यासमोर आलं तुमचं. ते दारू घडलं की बाहेर एक बोळ लागतो. काय लागतो? बोळ. त्या बोळात खाली गेलं की सर्व जिना लागतो. त्या जिने खाली आलं की बरोबर आमचा दरवाजा लागतो. आमचा दरवाजा लागला की चुकून कचऱ्याची बादली समोर येते. ती स्वतः हातात घ्यायची आणि खाली कचरा कुंडीत टाकून यायची. आलोच मी. एक्सक्यूज मी. मी आलो. आलाच सुद्धा? मी आलोच हे सांगायला पुन्हा आलो. एक्सक्यूज मी, हॅव अ सीट प्लीज. तुम्ही दमलात का? देवनार. माझ्यासाठी देवनारला जाऊन आलात? नाही नाही नाही, देवनारला कचऱ्याच्या गाड्या वाजत गाजत कचरा सांडत जातात ना, त्या खालनं जात असल्याचं समजलं. गाडीतच कचरा टाकून वर आलो मी. आपण बसा ना, आपण बसा ना. नाही नको. अहो आधी तुम्ही बसा, तुम्हाला धाप लागली आहे ना? नाही नाही नाही, आय एम ओके, आय एम फिट, आय एम ओके. हे तर माझं खेळण्या बागडण्याचं वय आहे ना. याला छातीचा तंबोरा फुटतोय की काय अशी भीती वाटायला लागली मला. खर तर आणखी एक काम होतं. अरे बापरे, काय पुन्हा खाली जायचं का? नाही नाही, आता पुन्हा खाली गेलो डायरेक्ट वरच जाईन आता मी. अहो मगाशी मी सॉरी म्हणून गेले खरी, पण तुम्हाला विचारायचंच राहून गेलं. काय ते तुम्ही मला माफ केलत की नाही? हे काय विचारलं सारे का तुम्हाला? पहिल्यांदा बघितलं तेव्हा माफ केले मी. म्हणजे? म्हणजे हॅव अ सीट. ओ थँक्यू. तुम्ही बसा ना, बसा. यस ऑफ कोर्स. नो आय एम फिट, आय एम ओके. खर तर तुमचे उपकार कसे फेडावे ते कळतच नाहीये मला. न टाकता फेडलेत तर बरं होईल. थँक्यू. मला द्या, मलाही आता पाणी पाजावंच लागणार आहे. पाणी द्या म्हटलं तर पाजायची गोष्ट करतात का माणूस? मी निघते. हा चला लगे. अहो अजून किचन साफ करायचं राहिलंय, पण याचा कचरा घेऊन मी तुमच्याकडे येणार नाहीये, प्रॉमिस. मग केव्हा येणार? उलट तुम्हीच माझ्या घरी या चहा प्यायला. नाही 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 नाही, आज सोसायटीतला पहिला दिवस कोणाचा आहे? तुमचा. काय काका आमच्या घरचा चहा पिऊन बघा. काय काका तरतरी येते. काय काका हो दिसते. मग किती वाजता येणार? संध्याकाळी 5 वाजता. ठरलं, आम्ही ठरवलं, आम्ही ठरवलं संध्याकाळी 5 वाजता. ठीक आहे, तुम्हाला मी एवढा त्रास दिले त्यात आणखी एक त्रास. दारापर्यंत सोडायला तो आणखीन एक त्रास. Oh, so nice of you. It's okay. Excuse me, miss. Huh? Oh. Bye. 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 आयला परमेश्वराने हाडाच्या वाट्या बसवल्यात का खोबऱ्याच्या वाट्या बसवल्यात काही कळत नाही. हरकत नाही, गुडघ्याचा चुराडा झाला तरी चालेल. आज सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम, ती आणि मी, मी आणि ती. मला एक गोष्ट कळली नाही, या म्हाताऱ्याला काही अक्कल आहे का नाही? अरे एक तरुण एका तरुणीशी मन मोकळं करतोय, कधी न बघितल्यासारखं बुबुळं बाहेर काढून दुचक्यासारखं बघण्याची काय गरज होती याला? विचारा काय हे काय चाललंय, कुठं काय चाललंय? नाही, त्या मुलीला आपण चहाचं आमंत्रण दिलं. येस. कोण करणार चहा? तुम्ही करा. हा असं म्हटलंय तुम्हाला? म्हटलंय का? इराण्याच्या हॉटेलमधनं मागवायचा, आपल्या कपशीमध्ये सर्व करायचा. व्हेरी इझी जॉब. विजयराव हे अती होत आहे. अती काय होतंय? चहाला बोललो रे. ओनली 40. आपण 40 ला पोहोचलात. 40 ओनली. आय एम फिट, आय एम ओके.
तू काय करतोयस याची तुला काही कल्पना आहे का? काय केलं मी? काय केलं मी? एका मुलीला चहाला बोलवलं. काय केलं मी? तू एक संसारी पुरुष आहेस आणि एका मुलाचा बाप आहे. आता एका मुलाचा बाप असणार एका मुलीला चहाला बोलवण्याचं काय परस्पर संबंध आहे का? आणि मी ना इथे असती तर तिला चहा तर काय पाणी सुद्धा असतं पाचतात. पण मी ना इथे आहे का? उगे जर तरचे प्रश्न कशाला. जर आत्याबाईला मिश्र असत्या तर आम्ही तिला काका म्हटलं असतं. आत्या नको मिश्र नको काका नको. आणि उद्या या चहाच मीना आणि राजला समजलं म्हणजे काय होईल? वाट लावणार तू. त्यांना कसं समजणार आहे? हा त्याला कसं समजणार आहे? तुम्ही सांगू नका मी मिळवली म्हातार बुवा. फर्स्ट क्लास कार्यक्रम चहाचा. पत्नी आणि मुलगा दोघही गावाला गेल्यामुळे मी स्वत. तुम्ही तर काय करताय? त्या मोहिनीला इथे चहाला बोलावलं. यस लाज वाटते का? या वयात ही असली थेरा. आय एम फ्री आय एम ओके. विजय बाबा नाक्यावरचा इराणी विचारत होता घरी किती कप चहा पाठवू? उसको बोलना तो पेशल कटिंग भेज देना मल्ले मार के. विजय आज आज मला तुम्हाला बाबा म्हणायची सुद्धा लाज वाटते. अरे तुम्हाला बाबा म्हणूच नकोस, तुम्हाला विजय म्हण, विजय कुमार म्हण, विजय कुमार मंगलम म्हणलंच तरी चालेल. आज मला चक्क 17 वर्ष तरणा बाण जवान गडी असल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. आय एम फ्रीट आय एम ओके. आई गो ही कुठली पोज मारली रे? नरसिंहराव ते इतके वाकडे होत काय? आई तू या माणसाला कसं सहन करतेस? उद्दाम कार्ट बेहया बेशरम. तुला 50 वेळा मी बजावून सांगितलं होतं हम पाच सारखी सिरियल दाखवत जाऊ नको म्हणून. मेरे मुन्ने मेरे लाडले मेरे कुलदीपक. अरे असं काय करतोस तू? तुझ्या एखाद्या मित्राला किंवा ही तुझी माता एखाद्या मैत्रिणीला ह्या घरामध्ये चहाला बोलू शकत नाही का? विजय साहेब राजने आपल्या मैत्रिणीला किंवा मी माझ्या मित्राला आजपर्यंत चहाला बोलावलेलं नाहीये. उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. ओ समर्थ जरा शुद्धीवर या. या पिकल्या केसांचा मान राखा. डोंट टच माय बॉडी. आज आमच्या महिला मंडळातल्या सर्व कुलकर्णी विचारत होत्या काय आजकाल तुमचे हे सकाळी सकाळी जॉगिंगला जातात. आमच्या ह्यांचं लक्ष गेलं तेव्हा कळलं पुढे ती मोहिनी पळत होती आणि मागे मागे धापा टाकत का होईना तुम्ही पळत होता. अरे निंदकाचं घर असावे शेजारी. तू नका इतके वर्ष माझ्या शेजारी. नांदी सौख्य बरे. काय आपलं नांदा सौख्य बरे. कोणत्याही परिस्थितीत ती मुलगी या घरात येता कामा नये. हे माझ सुद्धा घर आहे. आवाज कमी. माझ्या घरात मलाच आवाज कमी करायला लागतो. ती मुलगी या घरात आलेली मलाही चालणार नाही. काय करणार तुम्ही? काय करणार तुम्ही? हे घर सोडून जाणार? सॉरी तुम्हाला या घरातून हकलवून देणार. आणि ही माझी धमकी समजू नका. कारण कारण ही धमकीच आहे. आणि तुम्ही तुमच्या बायकोला ओळखता. तिचं एकदा ठरलं की ठरलं. राज राज बेटा मला समजावून घे. आता काय समजायचं राहिलंय? आधी मी माझ्या मित्रांना मोठ्या अभिमानाने सांगायचो माझे बाबा साधे आहेत, सरळ आहेत, सज्जन आहेत. पण आत्ताच्या आत्ता जाऊन सांगणार आहे माझे बाबा हलकट आहेत, नालायक आहेत आणि बेशरम सुद्धा आहेत. हलकट बेशरम? माझा मुलगा मला हलकट? राज मी हलक राज राज विजय राज राज मी हलकट नाहीये. राज मी बेशरम नाहीये. विजय काय झालं ओरडाय? राज मला हलकट म्हणाला, बेशरम म्हणाला. राज हो झाले, तुझ्या मनाचे खेळ सुरू झाले. काका ती मोहिनी नावाची मुलगी या घरामध्ये चहा पिण्यासाठी येता कामा नये. तुम्हाला काय वाटतं? मगाशी मी तुला हेच सांगत होतो. मला कसं नाही कळलं? कानडीत सांगितलं काय तुम्ही? मराठीत. मराठीत? मी अगदी पिंडोग आहे. ठीक आहे ठीक आहे. एवढं कळत नसेल ना तू, तुम्हाला स्वतःला जगण्याचा अधिकार नाहीये. अरे लाज वाटायला पाहिजे. अरे छिथू तुझ्या जिंगारीवर. अरे असं मी स्वतःला आरशात बघून बोलणार आहे. आता ही वागायची पद्धत नाही हो. एवढं कळलं नाही म्हणजे काय? आता जातो आणि चहाचा भेद रद्द करून येतो. हा गेलो आणि आलोच. हॅलो हॅलो काय आहे माहितीये का? मी आज सायंकाळी आपणास जे चहा पाण्यासाठी निमंत्रित केले होते ते मी कॅन्सल करण्यासाठी आले. रेच्या मनात राज आला की काय? पण राज तर माझा मुलगा आहे. सांगतात इतकं उद्दाम कारटे वरच्या बदले जाऊन तिच्या मनात शिरला असेल बेशरम. कसला विचार करताय? मला कळतंय तुमचा मूड ऑफ झाला असणार
अहो पण मी चहालाच काय, पुढे कधीतरी जेवायलाच येईल. त्याच काय, आज मला एका महत्वाच्या ठिकाणी जायचंय. कधी याल? संध्याकाळी. मग रात्री 9 वाजता जेवणाचा वेळ ठरला. आम्ही ठरवलं, ठरलं. अहो तुम्ही अगदीच मला पेचत टाकताय. मी म्हणत होते की मी जी आता बाहेर जाणार आहे ना, ती संध्याकाळी परत येणार. असं म्हटलं हो. ठीक आहे बघ, राहू दे. तर आता तुम्ही एवढा आग्रह करताच आहे तर मग राहू दे. म्हणलं तर आग्रह काय आलाय. 9 वाजता भेटू. 9 वाजता नक्की नक्की. मी तुमची वाट बघतो. मी नक्की थोड्या तेल घालून. बाय बाय. एक्सक्यूज मी मिस. थँक यू. ओके बाय. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. आपण व्हेज का नॉन व्हेज? नॉन व्हेज. अरे वा, बिल वाढणार. काय म्हणाला? आमच्याकडे अप्रतिम बोलायचं मटण मिळत. बाय. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. मी तुमची वाट बघेन. मी येईन. बाय. एक्सक्यूज मी. बाय. मी डोळ्यात प्राण आणून तुमची वाट बघेन. ओके बाय. हाय हाय. चहाचा कार्यक्रम रद्द होऊन चक्क जेवणाचा कार्यक्रम. ती मी आणि काय काका काय सांगून आला? चहाचं रद्द केलं. रद्द. गोड, तुझ्यासारख्या पुतण्याचा मला अभिमान. जेवायला बोलवलंय. कोण रे? रात्री 9 वाजता जेवायला बोलवलंय. 4 तास शिल्लक आहेत. विजय. कुठल्या हॉटेलमध्ये जेवण आणायचं तेवढं सांगा. विजय. विजय हॉटेलमध्ये जेवण एकदम बेकार असतं. विजय. अच्छा, मला हात मारत काय काय काय? मीनाला फोन करतो, तुझी वाटच नाही. मीनाला फोन करायचं नाही. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. शपथ गेली खड्ड्यात. मीनाचा फोन नंबर सांग. 5 6 7 6 5 7 ला फोन करायचा नाही. थँक्यू. मीनाचा फोन नंबर सांगितला. हॅलो हॅलो मीना. मीना काका, हाऊ आर यू? काका हाऊ आर यू? काका हाऊ आर यू? हॅलो. हे कार्त्या, सावित्रीला दे. हा सावित्री, मी आज तुझ्याकडे जेवायला येतोय. हा कुठे? इकडे. इकडे बोंब आहे. हा मी तुझ्याकडे येतोय. कुठे? कांदिवलीला. जाऊ नको. नाही, मी येतोय. डाळिंबी उसळ कर. हा मी येतो. काका. अच्छा काका. हा कोणाचा फोन आहे? नाही, कुणीतरी कांदिवली पोलीस स्टेशन मधनं बोलत होत. अच्छा, कांदिवली पोलीस स्टेशन. काका, आज जेवणामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडणार आहे, आणि ती म्हणजे आज ह्या सेटचं उद्घाटन होणार आहे. आणि या सेटचं वैशिष्ट्य असं आहे की या सेट मध्ये सगळ्या वस्तू दोन दोनच आहेत, त्यामुळे तिसरा माणूस आज उपाशी राहणार आहे. आणि महात्मा गांधी वेळात वेळ काढून सांगून गेलेले आहेत की जो माणूस काम करत नाही त्याला जेवणाचा अधिकार नाही. टँग 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 डिंग डंग डिंग डंग डी. कशाला ते मेंदूवर बसताय? बूट टेकून बसा खाली. नुसती जीवाची घालमेल घालमेल चालली आहे. अरे ध्यानस्थ बसण्यापेक्षा काही मदत करा जरा. नाही नाही, हे जे काही चाललंय ना ते मला बिलकुल पसंत नाही. काय चाललंय? काय चाललंय काका? जेवणाची तयारी काय चाललंय काका? तुम्हीच तर माणसाला सांगितलं होतं की माणसं नेहमी प्रफुल्लित असायला हवं, टवटवीत असायला हवं, तेजपुंज असायला हवं. कुठे गेले तुमचे सिद्धांत? ती मी सुखी कुटुंबाची गुरुकिल्ली मानतो. मग पण जेव्हा दुसरा जेवण त्यात घरफोडी करण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळी मात्र मला असह्य होत आहे. दुसरा कोण? मी? नाही. मग या केस मध्ये दुसरी आहे ती. ती? तिच्याबद्दल काय एवढं तुमच्या मनात राग आहे? मला तर काही कळत नाही रे बाबा. हा बरोबर आहे, ती तुम्हाला अजिबात भाव देत नाही म्हणून असेल कदाचित. शट युअर डर्टी माउथ. ती मला मुलीसारखी काय, नातीसारखी. अशीच नजर ठेवा हो तिच्यावर. हो यस. पण तुझी नजर भिरभिरते त्याचं काय? हो काय वाटेल ते आरोप करू नका माझ्यावर. हो हो. मग मला सांग, मीना आणि राजचे सगळे फोटो बेडरूम मध्ये का ठेवले? बोल ना. अवघ रसभंग व्हायला नको. आणि काका काका तुम्हाला माहिती का नाही की मी मीनाला किती टरकतो ते. आणि काय माहिती ना काका की ते फोटो म्हणजे असं काही कारण नाही खरं तर आपलं मध्ये फोटोच काय. आता ती आल्याला मला विचारायची मोलकर्णी बरोबर कशाला फोटो काढला म्हणजे. आणि तुझं पितळ उघडं पडायचं असंच ना. पितळ पितळ काय उघडं? अरे विजय, तू एका सोसायटीत राहतो, ती मुलगी उद्या तुला काका म्हणतील. पुतळी म्हणून तशीच घराबाहेर काढील. काका असं काहीही होणार नाही. अहो सोसायटीत तुझा पहिला दिवस आहे, माझ्याविषयी तुला कोण सांगायला जाणार? तुमच्यापासून धोका संभवतो आहे.
ठीक आहे, मी तुम्हा दोघांमध्ये एक अक्षर देखील बोलणार नाही. करेक्ट. मी चाललो सावित्री काकूकडे. सावित्रीकडे जा, तिच्या चुलतीकडे जा, आजीकडे जा, कुठे जा, आपल्या किचन मध्ये जातो. जा किचन मध्ये जा, जा जा किचन. अरे एक माणूस आयुष्यामध्ये प्रगती करतोय, त्याला मदत करायची त्यांनी सोडून त्याच्या पायात ओढत आहेत. मध्यम वर्गीय वृत्ती. आय हेट सच पीपल. मोहिनी दीक्षितांची माधुरी. प्रत्यक्षात मोहिनी तुझ्याकडे यायची आहे. आता या मोहिनीचा डान्स कशाला बघत बसलायस? मोहिनी प्रिये पहा, प्रिये पहा, प्रिये पहा बेबी. हाय. काय पाहत आहे? तुम्हाला पाहत आहे. उशीर तर नाही ना झाला? नाही, तसा 16 वर्ष उशीर झालाय. हो घरात कुणीच नाहीये का? कुणी म्हणजे? तुमचे काका. ते पाहुले आतमध्ये. आपण बसा ना एका अटीवर. कुठल्या? मला असलं अहो जाओ करायचं नाही. माझी पण तीच अट आहे. काय मला कुणी अहो जाओ केलं ना की अतिशय ऑकवर्ड होत. बसा ना. हा वाव एक्सलेंट मार्वलस विजय, घर अगदी खूप छान सजवलंय. मीना. मीना? मी मीना मीना. एक एक वस्तू मोजून मापून जागच्या जागी ठेवलेली आहे. वाव हे पेंटिंग कुणी आणलं? मी आणलं. मला भयंकर आवड पेंटिंग. हो मी कलाकार वृत्तीचा माणूस आहे. अमेरिकेला गेलो तेव्हा घेऊन आलो मी. एनिवे आपण काय घेणार? एवढ्यात जेवायचं नाही म्हणजे शॅम्पेन किंवा वाईन वगैरे असं काही? मी असलं काहीच घेत नाही. रिअली? रिअली काहीच घेत नाही. अरे मी पण काय घेत नाही. असंच आणून ठेवलंय घरात. म्हणलं घराला घरपण म्हणून असावं थोडस. ए विजय, या घरात आणखी कोण कोण राहत? आणखीन कोण कोण म्हणजे? तुमची ए सॉरी आय मीन तुझी बायको वगैरे? तशी माझी बायको वगैरेच आहे. म्हणजे बायको आहे. म्हणजे बायको होती. म्हणजे बायको गेली. ओ सो सॅड. खूप वाईट झालं ना? वाईट काय झालं? गेली चांगलं झालं की का? खूप त्रास घ्यायचा. त्रास? एखाद्या नवऱ्याला किती छळावं याचा थर्मामीटर होता तो. कितव्या वर्षी गेल्या? बघा इसवी सन पूर्व आयला. हिला कुठे गेली असं वाटतंय? वर कॅरी ऑन. यंदाच गेली. एकटेपणा जाणवत असेल नाही? होय होय होय. एकटेपणाचं दुःख मला माहिती आहे. होय होय होय. माझेही पप्पा माझ्या ममाला सोडून गेले. होय होय होय. तसे नाही हो. मग कसे? त्यांनी माझ्या ममाला घटस्फोट दिला. अच्छा. मी खूप लहान होते. कमी जास्त लहान होतीस का? आता फक्त त्यांच्या आठवणी. तरुण मुलींचं काही गणित मला कधी कळत नाही. हमेशा रडताना कॉर्नरला जाऊन का रडतात कोण असतो? अरे परमेश्वराने आम्हाला दोन दोन खांदे दिलेत ना, ते काय फक्त दुसऱ्याची मढी उचलण्यासाठी? ठीक आहे. आणि या भोगाशी असावी चादर अंगावर घेऊ निया, अंगावर घेऊ निया. रिलॅक्स रिलॅक्स रि री प्लस लॅक्स रिलॅक्स. थँक्स. मी गाणं लावू का? लावा. आमच्याकडे भरपूर कॅसेट आहेत. आमच्याकडे भरपूर कॅसेट आहेत. हो. माझे वडील HMV मध्ये होते. दररोज संध्याकाळी येताना 2 कॅसेट घेऊन यायचे. लावा. माऊली.
या मूडला योग्य नाहीये. अहो रडू नका, अहो रडू नका. फार महान गायिका आहेत त्या. कळत नसेल तर भोकाड तरी पसरू नका. अरे माऊली, आमची माऊली माऊली माऊली. आमच्याकडे भरपूर कॅसेट आहेत, म्हणजे शेजारच्या मागून आणलेले नाहीत. हे दिसायला फक्त वर आहे पण गोडाऊन आतमध्ये. हरिप्रसाद चौरसिया. टायटॅनिक. मला सुद्धा शांत संगीत असं खूप आवडत. मारुडी. मारुडी म्हणजे कसं वाटतंय, कसं वाटतंय असं मला विचारायचं. अगदी टायटॅनिकच्या डेक वर बसल्यासारखं वाटतंय. अच्छा, डेक वर बसल्यासारखं वाटतंय. या मागे आता बोट फुटायची वेळ झाली. व्हाट अ जोक. ए, आपण डान्स करूया. डे 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 डान्स म्हणजे नृत्य. हो, नृत्य. नाही, मी आयुष्यात कधी केलं नाही. का? गणपतीत एकदा भांगडा केला होता तेवढाच, त्यानंतर संधी मिळाली नाही मला. तसा मी शिकवेन. रिअली रिअली रिअली. हो, इट्स ग्रेट फन. हे काय टाळी? हातात हात द्यायचा. हे कुठं चाललो आपण? इथे. इथे दुमडायचा म्हणला. छत्तीस चोवीस. अगं तू काय करते? ते तर म्हणजे 68 आहे. नाचा, मलाही नाचवा. हेच दिवस बघायचे राहिले होते. जागा, मला आयुष्यभर नाचवण्याचं काय कमी आहे का? मोहिनी, माझ्याशी बोला. काय मजा वाटते ना, एका अल्लर तरुणीच्या कमरेला हाताचा विळखा घालून नाचताना बरं वाटत असे. मस्त वाटतंय. अरे तुझ्या कमरेला विळखा घातला तर रायगडाला मिठी मारल्यासारखं वाटतंय. विजय, हे काय चालू? मी गेली असं सांगितलं. मी म्हंटल बायको बाहेर गेली, आता बाहेर शब्द जर मुलीने ऐकले तर मी काय करणार? पण मुलगी मोठी स्मार्ट आहे. तुझा स्मार्टनेस आणि तुमचा अस्मार्टनेस. थांबो आधी, मी करणी करीन. करणे करते. हे काय, हे काय, हे माझ्या श्राद्धाचं जेवण वाटत एवढं महागातलं? म्हणजे तुला काय आवडतं ते मला चांगलं माहितीये. तुला शेपूची भाजी आणि नाचणीची भाकरी आवडते. तुझ्या प्रत्येक श्राद्धादिनी ब्राह्मणाने मी हेच जेवण खायला घालणार आहे. आणि मला हेही माहितीये की आत्ता जी तू इथं आलेली आहेस ही तुझी अधिकृत एंट्री नाहीये. तू माझ्या मनाच्या मागच्या दारातून अनधिकृत एंट्री केली आहेस. तेव्हा आलीस तशी परत जा. मी तुमच्यावर सती सावित्री सारखं प्रेम केलं, त्याचं चांगलं पांग फेडलं. विजय, काय 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 होतंय? काय तू का मला सांग? काय रडतीये? रडण्याचं नाटक बंद कर. खूप वेळा एपिसोड बघितलाय, आज माझा हसण्याचा दिवस आहे.
मोहिनी निघाले निघाले मोहिनी 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 उगास माझ्या मनामध्ये येऊन मला दमदाटी करू नको सांगून ठेवतोय मी बायको आहे तुमची मी नवरा आहे तुझा लक्षात ठेव छळू नका नाही मी माझ्या आईला घेऊन येईन अरे आईला घेऊन येईन माझं मन म्हणजे काय थ्री बेडरूमचा फ्लॅट वाटलं वाटतं कुणी येऊन वस्ती करायला अगं आई ग मी आता काय करू नाही आली तशी एक्झिट घे चल उद्या उद्या नाही परवा ये उद्या सात दिवसांनी ये नाही आलीस तरी चालेल चल मोहिनी अरे मोहिनी जस्ट डान्स विथ मी अरे डान्स विथ मी संगती न माझा तू एशी अरे मी हे मनात इमले बांधायचं थांबव रे अरे जे घडलंच नाही त्याची स्वप्न काय रसोस शी मला तुझी कीव येते कीव म्हणजे दया का काका शहाण्यासारखा वाघ जरा स्वतःच्या हातानं उभारलेलं हे सुंदर घरकुल असं नेस्तनाबूत करू नकोस अरे या असल्या मोहिनीनी लोकांनाच काय भल्या भल्या देवानाही भुलवलंय हे गुरुदेव आजपासून मी आपला गंडा बांधण्यास तयार आहे आपण मला उपदेश करावा मी कसं जगायचं मी काय बोलू इच्छितोय ते तू चांगलं समजतोयस माझं ऐक जरा आत्ताच्या आत्ता जा आणि हे 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 सगळे भेद रद्द कर अगदी बरोबर काका काका पहिल्यांदा मी चूक केली तर दुसऱ्यांदा मी माती खाल्ली पण आता त्रिवार नाही 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 गेलो आणि हा जेवणाचा भेद रद्द करून आलो ही काय वागण्याची पद्धत आहे की काय हॅलो 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 उशीर तर नाही ना झाला नाही तसं 16 वर्ष उशीर झाला म्हणजे आय एम ओके आपण बसा ना एका आठीवर कुठल्या मला असलं तुम्ही अहो जाओ करायचं नाही माझे पण तीच अट आहे काय कुणी मला अहो जाऊ केले का तिथे ऑकवर्ड होत आपण काय घेणार वाईन किंवा शॅम्पेन मी असलं काही घेत नाही असलं काही घेत नाही अच्छा मला माहित होत तुम्ही असलं काही घेत नाही तुम्हाला कुणी सांगितलं मी स्वयंभू आहे मला सगळ्या गोष्टी माहित असतात हॅलो हे काय हे आपले हे आंटी आंटी छान आहे आपला जुना बाजार आहे ना ते सर नवीन दुकान गेले तिथले घेतली मी मी एखाद संगीतिका लावू का लावा ना नक्की हो अरे वा अगदी जसं मनात घडलं तसंच होत आहे टायटॅनिक हो टायटॅनिक म्हणजे काय हो हे काहीतरी विचित्र दिसतंय लावून बघायला काय हरकत आहे पुरुषाचं कामच आहे ते प्रयत्न करणं वाव मला हे असं शांत संगीत ना खूप मला माहिती आवडतो तुम्हाला तुम्हाला मला बरंच काय माहिती आता डान्सचा विषय काढेल आता डान्सचा विषय काढेल डेक रिकामा एव्हरीथिंग इज रेडी विजय विजय हे काय ते आपलं हे काय रात्रीच्या जेवणाअगोदर मला योगा करण्याची सवय आहे असा हो त्याला उत्तिष्ठ प्रतिष्ठ आसन असं म्हणतात असेल आता डान्सचा विषय काढेल आता डान्सचा विषय काढेल तुमच्याकडे कुणीतरी आलंय यांची काळजी करू नका हे माझ्या मनात कधी येतात तुम्ही टायटॅनिक सॉन्ग विषयी का बोलते प्लीज डोंट डिस्टर्ब मी आता मगाशी खूप डिस्टर्ब केलं तर खूप झालं प्लीज प्लीज मला काय विजय मी आले मी प्लीज डोंट डिस्टर्ब मी सांगितलं तुम्हाला एकदा विजय मला सांगा काका टायटॅनिक जी टायटल सॉन्ग आहे याविषयी तुमचं काय बापरे विजय मी ना आली तुम्ही पण आलात की अरे खरी खुरी मी ना तुम्ही खरे खुरी आलात की काय माहिती का मला मनामध्ये इमले बांधायची सवय कुणी माझ्या मनात कधी येत बापरे चिंता म्हणजे मीना तू खरोखर आलीस ही कोण मीना ही मीना मग अभिमानाने सांगू शकतो ही कोण ही कोण मोहिनी मोहिनी इकडे हे काय दरवाजा हा दरवाजा उघडला असता संपूर्ण पृथ्वीचं दर्शन हो तिकडे हल मीना मीना तुझ्या आठवणीनं घशाखाली घास जात नव्हता का माझा आणि तुला बघितलं की तहान लागायची घास तहान घास तहान दुर्गे दुर्मिळ मार संसार रात्रांते एवढे बावीस मारी हरी वारी ते मारी हरी म्हणलो मी मारी
तरी बेल वाजवली दारूगड. मी काय वेडा आहे? तू कसला वेडा? सगळ्या दुनियाला वेडा करून सोडशील तू. बस आता मी ठरवलंय, आता मी आज जाणार. म्हणजे आज जायचं नाही. अरे असं काय करतो? आज माझे जीवन मरणाचा निकाल लागतोय. तुम्ही आज गेलात ना तर माझ्या फक्त मरणाचा निकाल लागेल. आज जाताना आईने मला ताकीद दिली आहे, कुठल्याही परिस्थितीत बाबांना आज सोडायचं नाही. अरे असं काय करतो? तुला हवं ते मी द्यायला तयार आहे. माझ्या मोडलेल्या तांगड्या देऊ शकाल का? काय मोडलेल्या तांगड्या देऊ शकाल का? अरे असं काय करतो? तुला इलेक्ट्रॉनिक टीव्ही घेऊन हवं होता ना, मी तुला कॉम्प्युटर घेऊन देईन. सौदा चांगला आहे. सवाद पण नाही का? कारण आजकाल मी भ्रष्टाचार करायचं सोडून दिलंय. उगा तर राबडी देवी सारखं स्टेटमेंट करू नको काहीतरी. बरोबर आहे, आजकाल आई सुद्धा मला राबडी देवी दिसायला लागली आहे. काय म्हणतोस? हो चेहऱ्यामध्ये बरं सांग. अरे काका काका काका, तुम्ही ह्या पोराला जरा समजून सांगा. ए आगे जाओ, आगे जाओ. आगे काय जाओ? काका असं काय करताय? अहो 15-20 मिनिट झाली तर दोघी जण आतमध्ये बोलतायत. दिसत नाही, मी बॅग भरतोय. पण कशा करता? का नाही? हे बघ, यापुढे मला तुझ्या कुठल्याही भानगडीत किंवा मीनाच्या प्रश्नोत्तरात फसायचं नाही. या परिस्थितीत तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. मी जातोय. हे तूच काय या घराच्या भिंती, टेबल, खुर्ची, फर्निचर सगळे बघता? असं काय करता? त्या दोघी जणी आज 15-20 मिनिटं झाली बोलतायत. काका नाही, मोहिनी सगळं मीनाला सगळं खरं खरं सांगून टाकलं तर? नाही बघ, तुझ्या कृत्यांना अप्रत्यक्षपणे किंवा नायला जाणं तुझ्या कृत्यांना माझा सपोर्ट होता. होता ना? होता ना? तो कायम राखा, मीनाच्या संशयाला तुम्ही जाणता. तुझी बायको चंडिका देवी आहे रे. चंडिका देवी तिच्या पायी मला त्या राक्षसासारखं मरायचं नाही. बापरे, म्हणजे मीना काहीही करू शकते? काय झालंय? ए बापू, आता एक विकेट पडली आहे. म्हणजे तू माझ्या मोहिनीला मारून टाकलं? अरे देवा, माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवणाऱ्या त्या हडळीला मी टपकवलं. टपकवलं म्हणजे? टपकवलं म्हणजे मारून टाकलं. बंबई या भाषा आहे, उगाच नाही हंपाज बघत. का वाईट वाटतंय? नाही वाईट नाही वाटत. मी काय म्हणतो काका? नाही मला, अरे मला कोणीतरी वाचवा रे, मला कोणीतरी वाचवा. ती सुद्धा असंच म्हणत होती. एका स्त्रीवर अन्याय केलाय तुम्ही बाबा. आता सुद्धा चूक तुमचीच आहे. काय झालं मारणं? तुम्ही आईला माधुरी दीक्षितचा मृत्यूदंड दाखवलात कशाला? म्हणजे हे चुकलं माझं? मग बापरे, आता काय करायचं ठरवलंयस तू? बदला. अरे देवा, मृत्यूदंड टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्ही तेवढेच दोषी आहात. मी काय म्हणतो? अगं मी तुझा एकुलता एक नवरा आहे. हा कावरा बावरा होत असला तरी तुझा नवरा. काका तुम्ही बाजूला वा, फुकट मराल. नाही काका, मला वाचवा. पेशवा रडतोय तरीही नको. आहे नको. आपल्याकडे एकच बाबा आहे. मर मुस्करत नालायक. अरे असले बाबा बाजारात किलो ने मिळतात. किलो? हे भया जा. मेरी बहना जा. रुक जाना, बंदूक पर चलाना. मुझे है जीना, मेरी मीना, मेरी मिनिशो. अरे काका, दोन्ही प्रेत बागेत पुरायची व्यवस्था करा. बर तर नको, तुमच्या फाटक्या झोळीतच भरा. यात मी तिला घेऊन येते. ये ये राज, याच्यावर नीट लक्ष ठेव. या मेल्याचं काही खरं नाही, कधी उठून चालायला लागेल. मी आलेच. काका, मीनाने मला आणि मोहिनीला गोळी घालून ठार मारलं. मग बरं झालं की? बरं काय झालं? तोंडात बंदूक घालून गोळी घालून ठार मारलं. आणि ही स्वतःच्या मरणाची बातमी स्वतःच्या तोंडाने सांगतोय. छान स्वप्न बघा. मीना नसताना या घरात जे जे घडलं ते मी सांगणार. तुम्ही सांगणार नाही? मी खरं खरं सांगणार. तुम्ही सांगणार नाही? नाही, मी फक्त तुझ्याबद्दल सांगणार. अच्छा, माझ्याबद्दल सांगणार? तुम्ही जर माझ्याबद्दल सांगितलं, मी तुमच्याबद्दल सांगणार. तुम्ही दारू पिता, सिगरेट पिता, ब्लॅकमेल करतोय. ऑफकोर्स, मला मदत करणार किंवा नाही? नाही नाही नाही. मीना क्वार्टर देणार? फुल बॉटल द्यायला तयार आहे. अरे मग ठीक आहे, नक्की. चला, तुम्हाला तर पटवलं. मला सांगा काका, या पोराचा एकही वीक पॉइंट हात येत नाही माझ्या. हो ना, हा दारूही पित नाही. एवढ्याच बाबतीत मीनाच्या वळणावर? 25 मिनिटं झाली त्या दोघी जणी आतमध्ये बोलतायत. काका, मला तर माझा मृत्यू डोळ्यासमोर दिसायला लागलेला आहे. मला वाटतं या वेळेपर्यंत त्या पोरीनं मीनाला सगळं काही सांगून टाकलं असेल. आता थोड्याच वेळात तिचं रौद्र रूप पाहायला मिळेल. तो पहा. कोण आहे तो? पहा यमराज रेड्यावर बसून प्रत्यक्ष माझ्या बाजूने आगेकूच करतो. हसण्यासारखं काय? मी नाही असत. कोण असत? काका, जे दृश्य माझ्या नयनांना दिसतंय तेच तुमच्या चक्षुंनाही दिसत. मला इतर काही दिसेन असं झालंय. खरंच तुमच्याशी बोलल्यावर खूप बरं वाटलं. मीना,
मीना 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 झालं यांचं सुरू. मीना 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 अगं दिवस रात्र हाच जप सुरू असतो बघ. आई बाबांचं ना तुझ्याकडे काहीतरी काम होत, तू काय यांची वकिली सुरू केली आहेस रे? काय काम होत रे? काय काम होत? काय काम होत? मग मगाशी बेडरूम मध्ये जायचा प्रयत्न कशाला केलात काका? मीना बाय मी निघतो. काका तुम्ही कुठे निघालात? काका मी चाललो. काका तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. मी जातो. हे बघ जगला वाचलास तर भेटू. मला वाटतंय बहुतेक केईएम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावं लागेल. केईएम साठी चिठ्ठी देऊ का? त्या सावित्री का कोणा सांगून सोड चिठ्ठी द्यायला लावीन एकदा. सोड रे. काका तुमचे कपडे आमच्याकडे. अरे माझे दुसरे कपडे सावित्री काकूकडे. मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला तोंडावर पाडल्याचं समाधान चेहऱ्यावर दिसतंय मला. मीनाताई ए ताई बी म्हणायचं नाही हा, उगाच दुरावा निर्माण होतो. काय हो? हो 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 कोण गाढव ताई नंतर स्वतःला दादा म्हणून गेलो जाऊ मरू दे तिकडं. तुम्ही काही बोललात का? अगदी आईच्या गुणावर गेलेलं आहे माझं लेकरू. यांना सुद्धा विचारून घे हो कुठल्या नावाने हाक मारायचे ते. काका मामा दादा भैया वगैरे सोडून सिम्पली विजय म्हण. काय मला कोणी आहो जाऊ केलं की अतिशय ऑकवर्ड होत. मग लग्न झाल्यावर मला आहो म्हणायची सक्ती का केली? तेव्हा नाही ऍकवर्ड वाटले. ऍकवर्ड नाही ऑकवर्ड. कळलं कळलं. मी निघू. अरे तू कुठे निघाली? आओ खूपच उशीर झालाय. तुमच्याशी बोलत बसले आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही मला. मीना हे वेळ घालवायचं साधन मला आजच कळते. थांब ग. काय घाईये? काय घाईये का हो? उद्या येईनच की? नक्की. नाही मी येणार असेल तर सांगून ठेवा, तसं मी बरीच तयारी करावी लागते. या दोघांना घराबाहेर काढावं लागतं. अहो आताच सांगू का? नंतर सांग. हो तरी यांच्याकडे बाजूला याच्याकडे निरोप पाठव. बरं ते जाऊ दे. तू आधी मला सांग तुला मुंबईत काही नोकरी वगैरे का? नोकरी वगैरे का? आजच आले. आजच आले. उद्यापासून तपास सुरू. तपास सुरू. सांभाळ नो, इथल्या लोकांचं काही खरं नाही. हातोहात फसवतात. मुंबईचे लोक माझ्या सासूरवाडीचे लोक फारसा फरक नाही. हो फसवणं हा एलिमेंट कॉमन आहे. आपलं एक चुटकुला सांगितलं त्याला बक्क्याने. बरं ते जाऊ दे. तुला मी काय सांगते, तू रात्री ट्यूशन का घेत नाही? ट्यूशन? ट्यूशन नाही ट्यूशन. ट्यूशन दिवसा माझी ट्यूटिव करतेस ना ती ट्यूशन. पुरे पुरे समजलं. ट्यूशन ती पण माझी. काय यांची 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 नको, ते नापास होतील. माझी चालेल. मला मेलीला दिवसभर कामापुढे वेळच मिळत नाही ग. आणि हो तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तर मी कदाचित पास तरी होईल. काय गाई हे वा नालक खरं बोलतोय. खूपच खैटाळा आहे. नाही माझाच आहे. नाही म्हणजे आपला. चला ट्यूशन टीचर असा एखादा अनुभव घेऊन बघते. उद्यापासून येते. बाय. अहो सोडायला जाणार. काय मी पोहोचलो. एक्सक्यूज मी. हा एक्सक्यूज मी. उद्या कधी येणार? संध्याकाळी येईन. चालेल म्हणजे मी घरी असेल. मीनाताई ए ताई बी म्हणायचं नाही हा? मी सांगितलं ना मगाशी तुला. सॉरी मीना बाय. बाय. मला एकदा विजय म्हणून दाखव. विजू म्हण मला एकदा. विजू म्हण. विजू म्हण. गेली ती. मला एकदा विजय म्हणून दाखव. विजू म्हण. विजू बाय. मीना कशी आहे? मला काय धाड भरली आहे? हे बघ माझ्या प्रश्नांना संकुचित उत्तर मिळालं तरी चालतील, पण प्रश्नाला उलटे प्रश्न नकोत. लवकर आला जाऊ का? मी म्हटलं तुम्ही काय तुमच्या नाटिव प्लेस ला येत नाही, आपणच जावं. नाटिव नाही नेटिव. ने 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 मजशी ने नेटिव प्लेस. मीना मगाशी तू घरात आल्यानंतर तुला काही विपरीत आढळलं नसेलस ना? विपरीत म्हणजे? म्हणजे काय रे सहज विचारलं मी. खर तर मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचंय. 100% मोहिनी विषय असणार, दुसरा विषयच काय असू शकतो? विषय तसे बरेच आहेत. मला तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल काय? मला तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल काय? मला तुमच्याबद्दल अभिमानच वाटतोय. अभिमान? अरे बापरे माझ्या विषयी एकदम अभिमान वगैरे कसं काय वाटायला लागला तुला? एका परक्या व्यक्तीला तुम्ही घरी बोलावलं,
तिची विचारपूस केलीत, मदतही केलीत. कुठल्या परक्या व्यक्तीचं चरित्र कथन हे? मोहिनी. मोहिनी तिने सांगितलंय मला सगळं. अच्छा म्हणजे इतकं तुम्ही आज बोलत होतो ते याच विषयी? वा वा वा, चला म्हणजे मोहिनी विषयीच्या मनात संशय नाही, 100% खात्री पटली. कसला विचार करताय? काय नाही, मी तुमच्याबद्दल संशय घेतला नाही याचा. अरे बाबा, तसं असतं ते रातची ट्युशन घ्यायला मी तिला इथे बोलावलं असतं का? मी ना तुला काही हवंय का? नको. पायामध्ये पैंजण, इश, कमरेला कंबरपट्टा, दंडाला दंडपट्टा, गळ्याला गळपट्टा. नाही, एवढी नाजूक भाषा आहे की माझ्या कानांना सवय नाहीये, कदाचित गळून पडतील की काय अशी भीती वाटते. खरंच खूप गोड मुलगी आहे. नाही कोण ग कोण कोण ग कोण 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 काय? मोहिनी. मोहिनी तुमच्यासारखी व्यक्ती सुद्धा अगदी सहज प्रेमात पडेल. नाही सहज पडेल, पडेलच असं नाही असं मला म्हणायचं. मीना, मगाशी तू घरात आलीस त्यावेळेला मला तिच्या शेजारी बसलेलं बघून धक्काच बसला. मी निघतो. पण तिच्याशी बोल, रिलॅक्स झाले. काय झाले? रिलॅक्स रिलॅक्स. मीना, तुझ्या जन्माच्या अगोदर तुझे आई वडील काय लंडनची वारी करून आले होते का ग? नाही, इतकं अप्रतिम इंग्लिश उच्चारण, म्हणजे इंग्रजांनी ऐकलं तर दहीच्या दही पोट तोंडात घालतील ते. खूप गोड मुलगी आहे. किती तिचं कौतुक करशील, तू सुद्धा गोड आहेस. लाडात येऊ नका, ते सामान उचला. मीना मीना, नेहमी रसभंग करायलाच हवा का? आता आपली लाकडं मसणात गेली, ते सामान उचला. ती तर पोचवायलाच निघाली, त्यापेक्षा बॅग पोचवले काय वाईट आहे. कुठेतरी पाणी मुरत एवढं पक्क आहे. या नवऱ्यांवर लक्ष ठेवायला घरात बायको हवीच, म्हणून तर हातातली सगळी कामं टाकून मी तात्काळ परतले. आता डोळ्यात तेल घालून बारीक लक्ष ठेवायला हवं यांच्यावर. कुणी सांगावं यांचा कुठे पाय घसरला तर? मीना मीना मीना, तुम्हाला हाक मारलीस का? मी? एवढा रिकामा वेळ नाहीये मला, किचन साफ करायचंय मला. म्हणे हाक मारलीस का? मीना आजकाल फार विचित्र भागायला लागलेली आहे. असं तर नाही की मोहिणीच्या माझ्या मनातल्या भावना तिला समजल्या असतील? शक्यच नाही. तसं असतं तर घरच काय आखी चार मधली इमारत डोक्यावर घेतली असती. आईला पण मला एक गोष्ट कळते, जो तो येतो आणि माझं वय झालंय माझं वय झालंय ही इन्फॉर्मेशन आणि मला वर का देतोय? अरे 40 आल्यानंतरच खरी तारुण्याला सुरुवात होते हे मला वाटतं मला 40 आल्यानंतरच कळायला लागलेलं आहे. तदुपरते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीना आणि राजचे लपून ठेवले फोटो पहिल्यांदा इथे आणून ठेवायला पाहिजेत. आलो आलो, का बेल वाजवतात मला तर काही कळतच नाही रे बाबा. असं होतं माझं, मन एकीकडे धाव घेत असतं, शरीर दुसरीकडे धाव घेत असतं. नाही 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 नाही, मनावर ताबा हा ठेवलाच पाहिजे, कारण जर मीनाला कळलं की ओ आलो आलो आलो. चला, आमची वन डे मॅच रद्द झाली या वादळामुळं. आता चुनी 5 रट्टा टेस्ट मॅच परत सुरू. 30+ च्या गोळ्या कुठे आहेत का माझ्या? अपुन बोला तू मेरी लैला, वो बोली फेकता है साला. राज, अपुन तुझे काय चाललंय रे? हा, अपुन बोलता सच्ची बोलता. अभ्यास नाही केलास ना तर तुलाही फेकून द्यावं लागणार आहे. तू एकाही विषयाचा अभ्यास मन लावून करत नाहीस. आता हे कशावरून कळलं? तुझ्या होमवर्क बुक वरून. काल दिलेला सगळा अभ्यास अपूर्ण, वही तशीच्या तशी कोरी ठेवली आहेस. मी अगदी आईवर गेलोय. नाही राज, मोठ्या माणसांविषयी असं बोलू नये रे. तू मला मॅनर शिकवल्यामुळे माझा सेल्फ कॉन्फिडन्स कमी होत चाललाय. कशावरून? काल वर्गातल्या राकेशशी माझं भांडण झालं, त्याने मला धक्काबुक्की सुद्धा केली आणि मी हे काय नुसताच मार खात होतो. परत तो तिथून जाताना मी त्याला काय म्हटलं माहितीये? काय म्हटलं? बाय, पुन्हा भेटूया. करेक्ट. कशाला मार खायचाय? राज, तुझ्याकडे एखादी वही आहे का रे? सोन्या, मी तुला विचारलं तुझ्याकडे एखादी वही आहे का? अभ्यासाची कुठलीही वस्तू स्टॉक मध्ये आणण्याच्या मी विरोधात आहे. नाही तर एकाच दिवशी अभ्यासाच्या सगळ्या वेळा पूर्ण झाल्याच पाहिजेत असं आई फरमावायची. मग आता काय करायचं? आता
सो सिंपल, तू इथे बसून राहायचं आणि मी नाक्यावर जाऊन वही आणायची, आलोच धावत धावत राज राज ए राज हा मुलगा एखादी गोष्ट ऐकेल तर शपथ. हॅलो, हो हो, हे विजय देसाईंचंच घर आहे. नाही नाही, ते घरात नाही आहेत. तुम्ही असं करा ना, ऑफिसमध्ये फोन करा ना. मी मोहिनी. हो हो. अरे राज, बेल कशाला वाजवतोयस? दार उघडच आहे सर, आत ये. हॅलो, हो हो, मी देईन तुमचा निरोप. हो हो, मी मोहिनी. थँक्यू. आलास? दे. अरे दे म्हटलं ना. हे काय, मी तुला एक वही आणायला सांगितली होती आणि तू तुम्ही yes. केव्हा आलात? तू फोन वर बोलत होती तेव्हा. सॉरी. सॉरी का? नाही सॉरी. मी अचानक आल्यामुळे गांगरलीस की काय तू? नाही, मगाशी राज आहे समजून तुमच्याशी बोलतच राहिले. हरकत नाही, हरकत नाही. बोलता बोलता तुम्हाला अरे तुरे केलं, माझ्या मनाला अगदी बरं वाटलं. घरात कुणी दिसत नाही? मी ना त्या गेल्यात भाजी आणायला. आणि राज, तू सांगितलंस मला मी तुमच्यासाठी पाणी आणतो. वा 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 वा, मुलगी अगदी सुसंस्कृत आहे. अगं, कुणाचा काही फोन बिन आला होता का? देशपांडे होते कुणीतरी. कुणीतरी? अगं, देशपांडे आमचे साहेब आहेत. देशपांडे साहेब. साहेब पाणी. हो पाणी. आमच्या सीएचे पीएम आहेत ते. सीएमचे पीएम आहेत. सीएमचे पी आहेत ते. वा, अगदी अमृत प्यायल्याचा भास झाला. विजय, हे बघा. काय? मला एका कंपनीतन नोकरीचा कॉल आलाय. अरे वा, गुड 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 गुड. कुठली कंपनी? प्रायव्हेट कंपनी आहे. प्रायव्हेट कंपनी, मुंबईतली प्रायव्हेट कंपनी, म्हणजे मला सगळं डिटेल मध्ये बघितलंच पाहिजे. काय आता हिची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे ना. काय झालं? काय झालं? तू सेक्रेटरीच्या पोस्ट साठी अप्लिकेशन केलंयस? हो. आणि काय हो, काय हरकत आहे? काय हरकत आहे? अगं वेडे मुली, हे मुंबई शहर आहे. मुंबई शहर, इथल्या लोकांना तू नीट ओळखत नाहीस. तुमच्या बद्दल कुठे माहिती होती? पण अनुभव तर चांगला आला ना. माझी गोष्ट वेगळी. आय एम फिट, आय एम ओके. पण काय, उद्या समजा ही सेक्रेटरीच्या पोस्ट साठी मीडी वगैरे घालून, ड्रेस वगैरे घालून गेली आणि त्या साहेबांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर माझी तर अमावस्या सुरू झाली ना. काहीही होणार नाही मला. ही नोकरी तू करायची नाहीस असं मला वाटतं. रागवलीस का गधड्या? हक्काची बायको असल्यासारखं बोलल्या तर रागवल्या तर काय, मुस्कान फुडक होता. मी तुमचं ऐकेनच असं नाही, पण त्यावर विचार मात्र नक्कीच करेन. गुड गर्ल इन इंडिया. उद्याच्या ऑफिस मध्ये फोन करून कळवते. उद्याच्या उद्या ऑफिस मध्ये? अरे मलाही बघ, तुझ्या बोलण्या मला ऑफिस मध्ये फोन करायची. अरे वा, ही फुलं कुणी आणली? मी आणली. अरे वा वा वा, घरामध्ये एखादी नवीन वस्तू आली म्हणजे कसं अगदी प्रसन्न वातावरण निर्माण होत. प्रसन्न वातावरण निर्माण होत. वा 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 वा. विजय, मला तुमच्याशी पर्सनल बोलायचंय. पर्सनल? हो, म्हणजे गेले 15 दिवस या घरात माझं येणं जाणं आहे. तुमचं कुटुंबही मी अगदी जवळून पाहते. तुम्ही असे का वागताव? असा म्हणजे कसा वागलो मी? स्वतःकडे तुमचं लक्ष नाहीये. तुम्ही कधी स्वतःला आरशात पाहिलंय? तोंडाला काही लागलंय माझ्या? आता मंत्रालयातल्या सचिवानी असंच राहिलं पाहिजे, साध सुध असा काही जीआर काढलाय? नाही, तुझ्या बोलण्याचा मतलब कळला नाही मला. घरात एखादी नवीन गोष्ट आली की वातावरण कस टवटवीत होत. तुमच्या कपड्यांचं सिलेक्शन छान 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 छान. घाण आहे. घाण? हे घाण आहे? हो हो घाण. हे कपडे घाण आहे? शी, एकसारखंच लाईट शर्ट आणि तेही एकाच प्रकारचे. अगदी करेक्ट. हे बरोबर. हे कर विजय, तुमचं व्यक्तिमत्व एवढं छान आहे. तुम्ही जरा ब्राईट कलर्स घालायला हवेत. अहो चिकणे दिसाल, चिकणे. आणि
केसांवरच्या या पांढऱ्या बटा असायला हव्यात का? केस काळे करून जरा सेट केलेत ना तर कुठल्याही हिरोच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू शकता. सॉरी, हिरोच्या खांद्याला खांदा. हिरोच्या खांद्याला खांदा म्हणजे शम्मी कपूर. अरे राजेश खन्ना. अरे किशन कुमार. किशन कुमारच का नाव तोंडात येते. तू म्हणजे गेल्या 15 दिवसात 15 वर्षांच निरीक्षण केलंयस माझ्या. काय वाईट आहे? मी तरुण आहे आणि माझ्या समोरची व्यक्ती तरुण असूनही तसं वागत नसेल ना तेव्हा खटकतच. मी तरुण आहे, हे 20 वर्षाची तरुणी मला सर्टिफिकेट देते. मी नाही ग, मी नाही. माझ्याकडनं खर तर ही तुम्हाला कॉम्प्लिमेंट आहे. मी तरुण आहे आणि हे ऐकायला बायको घरामध्ये नाही दुधी भोपळा शोधत मंडईमध्ये फिरतीये. विजय, ही बॅगही तुम्ही बदलून टाका. आता सगळं बदलून टाको. तू सँक्शन ते बदलून टाको. हो, पण त्या बॅगेच्या आतली कागदपत्र बदलायला सांगू नको. काय माझ्या व्यक्तिमत्वापर्यंत ठीक आहे पण महाराष्ट्राचा कायापलट करण्यात पण माझं व्यक्तिमत्व महत्वाचं नाहीये. आज मला आयुष्य दुखीचं गंभीर झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. कोण गंभीर झालंय? मी. तुम्ही कधी हसत खेळत होता? कायम चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात. जसे बोलायचं ना वादाला सुरुवात आहे. ठेवते राहू दे ग. तुला काय आमचा त्रास कमी आहे? मी काय त्रास दिला? जा आतून भांडणं घेऊन ये. भाजी निवडून ठेवते. घरात काय बकासूर कमी नाही आहेत ग? आमच्याकडे सगळे बकासूर. मीना, मीना परस्त्री समोर पदोपदी माझा अपमान करत जाऊ नको. सांगून ठेवतोय तुला मी, ती भाजीची पिशवी आणून द्या. यस, भाजीची पिशवी. मी तुझा नोकर नाहीये. जा सरळ जा, उडी मारा खाली. आमचा लाडोबर उचलाय का? लाडा तू नकोस. विजय साहेब, मंत्रालयात काम करत नाही तर नाही, निदान घरी तरी करत चला. मी ऑफिस मध्ये काम करतो. कुणी बघितले? कशी खात्री पटवत तुझी? ती भाजीची पिशवी आणून द्या. यस, यू आर राईट, यू आर राईट. ही भाजीची पिशवी. केलं का नाही काम? हे झालं खर्च. ऑफिसातलं कुणी बघितलंय? काय समजूत काढावीची तेच कळत. आलीच बस, रातचा अभ्यास झाला. हो, त्याला मी वही आणण्यासाठी पाठवलंय. हो का? साहेब नाक्यावर क्रिकेट खेळतायत. क्रिकेट खेळतोय, क्रिकेट खेळतोय. राज, वारिये. खेळू द्या त्याला. राज, वारिये. खेळू द्या त्याला. राज, वारिये. खेळू द्या त्याला. खेळ रे खेळ, टोलो चेंडू खेळ. अरे काका कसे आले नाहीत अजून? माझ्या बरोबर तुम्ही निघाले होते. वाटेत काकू भेटले असतील. तिसऱ्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर काकू करत असतील. बाय सावित्री. बाय सावित्री. काय हो काका, कुठे होता इतका वेळ? हे ते आपलं म्हणजे समाजकार्य. समाजकार्य? हो, आपला तो वॉचमन आहे ना, त्याची बायको गेले 3 दिवस गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे डिलिव्हरीसाठी. अच्छा अच्छा. त्याला म्हटलं हॉस्पिटल साठी चिठ्ठी देऊ का? तर म्हणला चिठ्ठी द्यायचीच असेल तर हॉस्पिटल साठी नको, माझ्या बायको साठी द्या म्हणजे डिलिव्हरी लवकर होईल. मोहिनी नाही ते माहितीये, इथं काय करते? ट्युशन टीचर आहे. माझी नाही, माझ्या मुलाची. माझ्याकडे काय बघता डुचक्यार के? म्हणजे ही पावलं थेट घरापर्यंत पोहोचली तर. हिच्या येण्याने घराला घरपण आले हो. हो दिसतंय ना, बाळस धरलेलं दिसतंय. मीना, अगं मला डान्स साठी शिक्षक मिळालाय. हो का? मिळाला का शेवटी? डान्स छान. आणि उद्यापासूनच घरी शिकवायला येईल बघ. छान, म्हणजे उद्यापासून ही पोरगी मीनाच्या डोक्यावर नाचणार. मला पण पूर्वी खूप हौस होती ग, पण आपण चौथ्या मजल्यावर राहतो हे सांगून यांनी मला थांबवलं. करा करा, सगळ्यांसोबत नवऱ्याची हजामत करा. अग मग तू ये ना उद्यापासून नाचायला. काय झालं? काय नाही, थोडस जास्त कापलंय. औषध लावायला हवं. आधी जनता आरडाओरडा करत असते मंत्रालयातली लोक काही काम करत नाहीत म्हणून. उद्यापासून संप सुरू व्हायचा. जा मोहिनी जा, औषध लाव. मी अगं मला हातातलं काम टाकून उठावं लागेल. जा जरा तिथे त्या टेबलात फास्ट एड बॉक्स ठेवलीय, त्याच्यातलं औषध लाव. इंग्रजी ऐकून ऐकून माझी इंग्रजी वाट लागली. बार तू लक्ष देऊ ना तुझ्या इंग्लिश कडे. फास्ट एड बॉक्स तिकड. फास्ट एड बॉक्स तिकड. मीना, मीना तू हे काय करतेस?
काका तुम्ही शांत व्हा बघू, शेफ्टीक झालं तर हातच कापून टाकावा लागेल. काय बोलतोस काय तू? अगं स्वतःच्या हातानं पायावर धोंडा पाडून घेतेस तू. अगं राहू दे मीना, कशाला त्या मुलीला त्रास देत, राहू दे. तू लाव, तू लाव, तुझ्याकडे लक्ष देऊ. तुला राहू दे कसं, लाव गं औषध. तू लाव, तू लाव, तुझ्याकडे लक्ष देऊ. तुला ला ला फुक मार. धरला हा धरलाच. ओ जनाची नाही तर मनाची तरी बाळगायची होती. असं काय करतेस? अगं आता तू तिथं बसून तिला सांगितलं माझ्या बोटानं औषध लावून. मी तिला चौथ्या मजल्यावर उडी मारायला सांगेन, मारेल का ती? मीना अवघात छोट्याशा गोष्टीत अखंड तांडव करू नकोस. छोटीशी गोष्ट, छोटीशी गोष्ट, छोटीशी गोष्ट, छोटीशी गोष्ट. अयो 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 अयो. आज तिने तुझा हात धरला, उद्या माझा गळा धरेल. अरे जी गोष्ट मला आयुष्यात करायला जमली नाही ती जरी ह्या मुलीने केली तर हिचा फोटो लावून हारच घालेन मी त्याला. काका, काका बघताय ना तुमच्या चारही डोळ्यांनी? हो. अरे हो काय, हो काय, तुमच्या समोर तिने माझ्या बोटाला औषध लावलंय, सांगा त्याला. मीना, या वादळाची पूर्व सूचना मी तुला दिली होती. आईला तुम्हाला माझ्या बाजूने बोलायला सांगितलं, तुम्ही तिच्या बाजूने बोलताय. अरे इतकी वर्ष तिच्या हातचं खातोय, नमक हरामी करणार नाही. काका, या घरात जे मीठ येतं ना ते माझ्या पगाराच्या पैशात नाही. देवा 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 देवा, म्हणजे आता या घरातलं नमकही निघालं रे. देवा देवा देवा. मीना हो, तुमच्या सांगण्याप्रमाणे तू गप का सटवे? तुझ्यासारख्या तरुण मुलीमुळे आम्हा समस्त बाई वर्गाला धोका आहे. तुम्ही माझा इन्सल्ट करताय. मग काय आरती करू मी तुझी? आरती करू? काका, काका मी आता या घरात क्षणभरही थांबणार नाही. तुझं बरोबर. क्षणभर थांबणार नाही म्हणजे म्हशीसारखी लवंडच कशा? चालायला चालायला गे घरातून. अग्निभोवती सात फेरे मारताना मार उड्या मारत होता. त्यावेळेला तू तरुण होती. तुम्ही होतात होतात भूतकाळ. मी वर्तमान काळात जगणारा माणूस आहे. सांग मोहिनी सांग, मी अजूनही तरुण आहे किंवा नाही? आय एम ओके. म्हणून कोणी तरुण होत नाही. मोहिनी माझा हात धर. तू हात लावत, तू हात लावत. मोहिनी माझा हात धर, मी तुला ऑर्डर देतोय. कितक्या झटपट ऑर्डर, तुम्ही कधी हॉटेलात सुद्धा दिली नाही. मोहिनी हात धर. मी आता सुरी हवी आहे का? सुरी? काका ओ काय करता? तुझी ती अंगठी माझ्या नाकात घुसली. यांच्या दुसराही बोटला लागलाय. अगं तू यांच्याकडे बघत बसलीस ना तर हातच काय, डोकं पाय अंगभर जखमा करून घेतील. बापरे, भलते वले भलती स्वप्न बघतोय मी. जा जा मोहिनी, जा औषध लाव. लावते काका. रात सुद्धा एवढा आला ओरडा करत नाही हो. नाही तर कठीण झालं या माणसापुढे खरंच. चला मीना ताई कामाला लागा. चला. कस वाटत हो? कस वाटत? आता विचार. कस वाटत? कधी जखम झालीच नव्हती असं वाटतय. काका, अशी तर माझी शुश्रूषा होणार असेल तर एक दिवस मी चालत्या ट्रक खाली जायला तयार आहे. विजयराव. yes. मी तुम्हाला वेळोवेळी सावध करायचा प्रयत्न करतोय. नाही स्वप्न रंजनापर्यंत ठीक आहे, पण वाचतो फार जड असत. अरे आता कुठलं हेवी वेट उचलायला मी तयार आहे. मोहिनी, मोहिनी गॉन विथ द विंड. मोहिनी, या माणसाच्या भविष्याची आता मला चिंता वाटायला लागली. नाही, या भूतकाळाला जर जाग आली तर याच्या भोवती भूतावळ उभी करील यात शंका नाही. मीना, मीना. अरे पहिल्याच नजरेत झाली प्रेमाची देवाणघेवाण. अरे पहिल्याच नजरेत झाली प्रेमाची देवाणघेवाण. मी सचिव दगड धोंड्यांचा ती मात्र खूपच छान. मी स्वतःला बदलावं असं तिला मनोमनी वाटतंय. मी स्वतःला बदलावं असं तिला मनोमनी वाटतंय. अहो तिच्या प्रेमळ अर्जवांसमोर माझं काय चालतंय? 40 सीमारेषेवर मी विशेषा झालोय. 40 सीमारेषेवर मी विशेष असलोय कारण सचिवालयातल्या धुळकट फायलीत मला एक मोरपीस मिळालंय. क्या बोलती तू? ए, क्या मैं बोलू? सुन, सुना आदि का खंडाला. क्या करूं आगे मैं खंडाला? घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. ए, क्या बोलती तू?
टीव्ही बंद कर बघू काय लावलंय से खंडाळा वंडाळा मंडळा शी अगं चांगलं गाणं सुरू आहे हे बघ तुझे बाबा घरी यायची वेळ झालीय त्यांनी हे पाहिलं तर काय होईल ते सुद्धा तुला म्हणतील आतिक्य खंडाळा मुस्काट फोडेन तुझ्या बाबांनी तुला टीव्ही बघताना पाहून काय होईल असं विचारलं होतं मी पण आज मला सुट्टी आहे बघ तू वागावपणा करू नकोस हा तू बाजूला हो आधी अरे आजकाल यांचा स्वभाव किती चिडचिड झाला तू बघतोयस ना तू जरा मना विरुद्ध झालं की कटकट कटकट सुरू करतात माझा आवाज चढला की यांचाही चढतो पण विजय मात्र तुझाच होतो कळलं बरं कळलं मी आता जरा बाजारात जाऊन येते जा ना बाजारात जाण्यासाठी तुला बाबा सुद्धा अडवू शकत नाहीत हे बघ तू तुझ्या बाबांसारखं मला टांट मारू नकोस हा टांट नाही गाई टॉन्ट टॉन्ट हा टांट तेच ते दोन वेळेच गिळायचं असेल ना तर खरेदीसाठी बाजारात जावंच लागतं त्याबद्दल काही म्हणणं नाही ग पण एखादी वस्तू आणायला बाजारात जातेस आणि सोबत आणखीन चार घेऊन येतेस राज असं बाबा म्हणताना मी ऐकलं ऐकलं बरं ऐकलं आता जरा घर सांभाळा तो फोन घ्या आता नाही आल्यानंतर घ्यायचा आणि तो टीव्ही बंद कर आणि अभ्यासाचं पुस्तक घेऊन बस हे बघ मी घरात आल्यानंतर मला कटकट व्हायला नको हा नाही तर तो टीव्ही उचलेन आणि तुझ्या आणि बापाच्या डोक्यात आपटेन सांगून ठेवते अभ्यासाला बस हो घरात एकटाच आहेस सांभाळून राहा दरवाजे लावून घेते हा मी अभ्यास कर रे उघडदार देवाता उघडदार देवाता माडीवरी चलग सखे माडीवरी चलग सखे माडीवरी चलग सखे सरळ उभे राहा ए हाय राज बाबा घरी नाहीये थोड्या वेळाने या अरे राज आय एम योर फादर विजय बाबा तुम्ही यू आर लुकिंग हँडसम अरे काय बोलतो यार खरं बोलतो यार आणि तुमच्या मिशा कुठे उडून गेल आईने तुम्हाला बघितलं ना तर ओळखणार सुद्धा नाही घेतलंच नाव नको असताना घेतलंच नाव बरं जाऊ दे जर तुम्ही माझ्याबरोबर पण मैदानात आलात तर माझे मित्र काय समजतील माहितीये काय समजतील माझा मोठा भाऊच समजतील अरे काय बोलतो यार खरं बोलतो यार राज मी सॉलिड खुश आहे काय मनामध्ये योजना आखली होती ती पूर्ण झाली कुठची तुला कळायचं नाही तू लहान आहेस अजून हे बघ तुझ्यासाठी कॉम्प्युटर बुक करून आलोय मी काय बावळ्याला रिहर्सल कर म्हणजे जमेल बाबा नाक्यावर क्रिकेट खेळायला जाऊ अरे बा तसे विचारतो काय बिंदा जा रिहर्सल केलीत ना की जमेल आता मी जातो घर नीट सांभाळा दार लावून घ्या फोन अटेंड करा मी जातो अरे मी बाप एका घडी काय चाललंय काय वेअर इज युअर मॉम मॉम वेअर इज युअर मामा मामा आपल्याकडे फक्त काकाच येतात अरे गाधाडे तुझी घाटी आई कुठे अच्छा 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 तुमची घाटी बायको बाजारात गेलीये घरी एकटे आहात मजा करो यार येस येस अरे वा माझा मुलगा मला हँडसम म्हणाला लेट मी हॅव अ लुक लेट मी हॅव अ लुक विजय 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 विजयराव कुठे खिडकी मे आऊ ना घर मे न राहू तूच आहेस होय तरीच मला नाक्यावर बातमी मिळाली की विजय देसाईंच्या घरात कोणी हिप्पी शिरलाय म्हणून अरे ज्यानी ज्यानी माझं दर्शन घेतलं त्यानी त्याने मला कॉम्प्लिमेंट दिले आहेत ज्यानी ज्यानी कोण राज वगैरे वगैरे नाही राज कळलं वगैरे वगैरे कोण मोहिनी वाटलंच अरे काका मी सर खुश आहे विजयराव तुमची पावलं चुकीची पडताय तू तिच्या प्रेमात वगैरे देवा अरे काका आज मी तुला नोकरी लावून दिली काय खुश झाली ती माझ्या आय एम सॉरी ओल्ड मॅन आय एम व्हेरी सॉरी ओल्ड मॅन नाही हे जे काय चाललंय ते विनाला माहित नसावं
बरोबरच आहे म्हणा नाही समोरनच काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तू तर येस तू तिच्याशी लग्न वगैरे समोरून जोपर्यंत एंगेजस्टोन येत नाही तोपर्यंत लाईन क्लिअर आहे देवा काय झालं मला उचल रे तेवढ्यासाठी अरे काका भर उन्हाळ्यामध्ये पावसाची रिपरी पडावी आणि सगळीकडे चिखल चिखल व्हावा तुम्हाला काय कळतोय प्रेमाची भाषा तुम्हाला नाही कळायची याला कोणीतरी समजवा रे हे बघ मी निघतोय पण एक लक्षात ठेव मी राज आणि मीनावर अन्याय होऊ देणार नाही अरे उद्या समाजात तुझा मान सन्मान प्रतिष्ठा सगळे धुळीला मिळणार आहेत आणि याचे परिणाम तुला आज नाही 25 वर्षानंतर जाणवतील अरे 25 वर्षानंतर काका अरे 5 दिवसानंतर काय 5 क्षणानंतर मी आयुष्यात विचार केला नाही 25 वर्षाची कसली गोष्ट काय प्रेमवीर नाही आज राजला काही कळत नाहीये उद्या तो तुझ्या वयाचा होईल आणि त्याला तुझ्याबद्दल अचानक हे समजल्यावर त्याच तुझ्याबद्दल काय मत होईल याचा विचार कर अरे सोडा काका 25 वर्षानंतरची भीती घालताय राजची भीती घालताय अरे विजयने उद्याचा विचार केलेला नाही आई 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 तुझं प्रत वंदन हळू राज आई 2 दिवसांपासून तुझी वाट बघत होते अगं आई तुझा फोन आला तर मी मीटिंग मध्ये होतो राज हो काय 2 दिवसांपूर्वी चर्चगेट वरून निघालाय तो आज अंधेरीत येऊन पोहोचतोय अगं आई 1997 साली सुरू झालं 55 फ्लायओव्हर पैकी जवळजवळ 52 फ्लायओव्हर तयार झालेत 3 फ्लायओव्हरमुळे अंधेरीचे 3 फ्लायओव्हरमुळे ट्रॅफिक जाम होत आहे त्या कागदांवर सचिव म्हणून तुझ्या बापाची सही होती बर तरी बर गाडीतच खाण्यापिण्याची आंघोळीची आणि झोपायची व्यवस्था केली आमच्या गाडी असं नव्हतं रे बाबा अगं आई हे 2023 वर्ष आहे एवढ्या सुधारणा या व्हायच्याच काय 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 ये तुझ्या बाबांच्या फोटोला हार घाल आज काय विशेष अरे याच दिवशी मी खऱ्या अर्थाने सुटले नव्हते का म्हणजे याच दिवशी तुझा बाबा वर नाही का गेला आई अजूनही तू हळू 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 खट्याळ आहेस बरं का याला पतिव्रता म्हणतात बरं राज ओ गाई राज ओ गाई फार दिवसांपूर्वी मी तुला सती सावित्रीची गोष्ट सांगितली हो सांगितली आठवत आजकाल मुलांना ती कॉम्प्युटर वर दाखवत हो का सतीच्या जागी तुझा आणि यमाच्या जागी बाबांचा फोटो टाकतोय मी माग चाललीस चुकलं काही तुझा बाप यमापेक्षा सुद्धा वाईट होता बर म्हणजे राज अगं आई तुला सांगायचं राहिलं काही दिवसापूर्वी बाबांच्या जुन्या डायऱ्या माझ्या वाचण्यामध्ये आल्या 1997 सालच्या जून महिन्यात 9 तारखेला मोहिनी नावाचा उल्लेख होता टायटॅनिक वगैरे वगैरे सुद्धा उल्लेख होते नाव काढू नकोस त्याच्या डायरीच काय लिहिलं होत रे तिच्याबद्दल विशेष असं काही नाही आई आई पुढे जाऊन बाबांनी तिच्याशी लग्न सुद्धा केलं म्हणे नकोय नकोय आई 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 तुझ्या सहन शक्तीला माझे त्रिवार वंदन हळू राज काय गाई राज काय गाई ये तुझ्या बाबांच्या फोटोला हार घाल हो घाल तुझ्या बाबांना अगरबत्त्यांचा धूर आवडायचा नाही ना हो का आपण अगरबत्त्या लावून त्यांच्या आत्म्याला छळू गुड आयडिया अरे देवा अगरबत्त्या आतच राहिल्या मी घेऊन येते मी आणू काय हो रे दे मी आहे ना मी आणते तू जाऊ नको रे नाही नाही मी आले अगं बाबांना हार घातल्याशिवाय मी कसं जाईन आई बाबा 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 तुम्हाला बाबा म्हणायला मला शर्म वाटते अरे एखाद्या मुलाचा बाप कसा नसावा याचं धादांत उदाहरण म्हणून तुमच्या फोटोकडे बोट दाखवणार आहे मी बाबा बाबा मी आईची शपथ घेऊन सांगतो उद्यापासून माझ्या नावासमोर तुमचं लावून लावणार नाहीये मी बाबा अय बाबा तुमचा मुलगा बोलतोय मी बाबा अरे बापरे 25 वर्षानंतर माझ्या मुलाचं माझ्याविषयी हे मत होणार आहे नाही 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 तुझे करून बसलास ते निस्तारायला तर पाहिजेस
नको नको आता जाऊन मोहिनीला सांगून टाकतो माझ्याकडे येऊ नको माझ्याशी बोल नको तुझा माझा काही संबंध नाही म्हणून जाऊ दे मोहिनीला आता सांगून मोकळा होतो मोहिनी मोहिनी अरे बाबरे हॅलो हॅलो मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं अरे हिने मला किती डिस्टर्ब केलं कसं काय सांगू हिला तुम्ही माझ्याकडे येत होता राईट हो कसं ओळखलं म्हणून जाऊ दे हे बघ मला तुझ्याशी अतिशय महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे मी सुद्धा त्याचसाठी आले मोहिनी आयुष्यात पहिल्यांदा मला काहीतरी बोलू दे आधी माझा निर्णय तुम्हाला ऐकायला हवा बरं सांग बाबा सांग ऐका ना बोल ना माझ्या निर्णयाने तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही त्याला मान्यता द्याल अशी माझी खात्री आहे असं दोन्ही आहे का विजय तुमचा उद्याचा दिवस मला हवाय अरे बापरे विजय उद्यासाठी डेट मागतीय लक्षात ठेव रात्र वैराची आहे समजा लग्नाचे विषय विचारले काय म्हणशील हो म्हणशील उद्या मी लग्न करायचं ठरवलं लग्न उद्या लग्न लग्न तुम्हाला धक्का बसणार हे मला माहीतच होत विजय पण आता मला धीर धरवत नाही उद्याच कोर्टात जाऊन आपण लग्नाचे सगळेच उपस्कार उरकून टाकू काय करतेस काय वागतेस काय बोलतेस कळते का तुला इतक्या दिवसांचा मनातला आज मी तुम्हाला सांगितलंय हे चुक आहे चूक आहे हेच एकदम चूक आहे हे मलाही जाणवतंय विजय मी स्वतःला आवरण्याचा प्रयत्न केला पण आज अचानक माझ्या समोर आयुष्यातली सर्वोच्च संधी घेऊन उभे राहिलात तुम्ही उभे राहिलात विजय आज खऱ्या अर्थाने मी स्वतंत्र आहे इंडिपेंडेंट अगं तू स्वतंत्र झाली म्हणून मला पारतंत्रात टाकायचा विचार आहे का तुझा तुम्हाला मीनाचं टेन्शन आहे का हो मी बोलेन त्यांच्याशी नाही नाही मीनाशी काही संबंध नाही तुझा हे बघ तुझ्या आणि माझ्या या नात्याचा मला आज उदा नाही तर पुढची 25 वर्ष त्रास होताना स्पष्ट डोळ्यांनी दिसतोय विजय प्लीज तुम्ही असं म्हणू नका तुम्हीच नकार दिला तर सारं काही संपेल आणि तुमच्याकडनं माझ्या खूप अपेक्षा आहेत अगं अपेक्षा भंग होऊ शकतो नाही ते कधीही होणार नाही कधी होणार नाही सांगा तुमचं माझ्यावर प्रेम नाही सांगा ना गप्प का तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये बदल केलाय तो माझ्यासाठी नाही तुमच्या शांततेतच उत्तर लपलंय उद्या लग्न अगं असं काय करते मी एक संसारी पुरुष आहे मी तुम्हाला कुणापासून पळवून येत नाहीये हे बघा काय आंटी अरे बापरे परमेश्वरा ए बघ मला जरा विचार करायला वेळ दे तो मी केलाय केलाय विजय आजपर्यंत जे मी स्वप्न पाहत होते ना ते उद्या पूर्ण होणार आहे उद्या सकाळी मी 11 वाजता येईन तुम्ही तयार राहा बाय ये मोहिनी 11 वाजता ये तू आलीस म्हणजे कसं अगदी वसंत ऋतू आले सगळं मुस्कान फुडक होता 50 वेळा तुला सांगते मोहिनी विषयी विचार करायला नाही मोहिनी मोहिनी तर बापरे परमेश्वरा मला यातून सोडव रे नाही नाही मोहिनी मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही अरे 16 वर्षाच्या पत्नी आणि मुलाबरोबर मी सोन्यासारखे दिवस काढत नाही मोहिनी मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही अरे पण गधड्या 16 वर्षाचा हिशोब काढलास तर तुझ्या नावावर डेबिटच जास्ती आहे अरे पण म्हणून काय झालं काल परवा सान्निध्यात आलेल्या मुलीसाठी स्वतःच्या पत्नीचा आणि पुत्राचा त्याग करशील तू तुझ्या झिंगारीवर नाही मोहिनी मी तुझ्याशी लग्न करणार नाही समजा केलंच तर काय फरक पडणार आईला माझं डोकं म्हणजे विधानसभा झालीये सगळे जी आर एकदम समोर यायला लागलेत कुणी माईक फेकतंय कुणी टेबल फेकतंय कुणी मानदंड पळवतंय नाही 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 मी शेंडीला गाठ म्हणून शपथ घेऊन सांगतो मी मोहिनी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही ना सत्य आहे सत्य आहे हॅलो हॅलो सत्या यस सर यस सर हो मीच बोलतोय नाही सर हो हो पेपर रेडी आहे यस आहे सुद्धा 2 वाजता मीटिंग आहे मला माहिती आहे विरोधी पक्षाला मुंह तोड जवाब देतील आपले साहेब हो हो 2 वाजता मी हजर 11 वाजता येऊ विजू उद्या सकाळी 11 वाजता मी तुझी वाट बघेन बाय अकरा वाजता मीटिंगला यायला जमेल असं वाटत नाही मला सर हो कारण उद्या मी लग्न करतोय मीनाशी ते पहिलेच झाले यस ही लेटेस्ट ऑफर आहे मला सर हो हो नाही रजिस्टर लग्न करतोय मी सर थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू